हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जगाच्या भूगोलाविषयी बेसिक इन्फॉर्मेशन एक सामान्य माहिती तर आजपासून मी जगाच्या भूगोलाची व्हिडिओ लेक्चर सिरीज ही स्टार्ट केलेली आहे आणि आज त्याचं पहिलं लेक्चर हे असणार आहे तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण फक्त एक काही बेसिक माहिती बघणार आहोत जगाच्या भूगोलाविषयी आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जगाच्या भूगोलामध्ये जेवढेही टॉपिक्स आहेत तेवढे सर्व डिस्कस करू तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर, तर मग स्टार्ट करूया आपण आजचं लेक्चर तर सर्वात आधी बघा जगाचा भूगोल जर अभ्यासायचा असेल आपल्याला तर सर्वात आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करा नकाशा वापरून जर तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या तुमच्या अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील बघा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या एकाहत्तर टक्के क्षेत्र जे आहे ते पाण्याने आणि एकोणतीस टक्के क्षेत्र जे आहे ते जमिनीने व्यापलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी एकाहत्तर टक्के क्षेत्र जे आहे ते पाण्याने व्यापलेलं आहे आणि एकोणतीस टक्के जे क्षेत्र आहे ते जमिनीने व्यापलेलं आहे आता या एकाहत्तर टक्के जे काय क्षेत्र आहे ते पाच महासागराने व्यापलेलं आहे हे पाच महासागर कोणते सर्वात मोठा महासागर आहे प्रशांत महासागर दुसरा आहे अटलांटिक महासागर तिसरा आहे हिंदी महासागर चौथा आहे आर्टिक महासागर आणि पाचवा आहे दक्षिण महासागर तर हे जे काय पाच महासागर आहेत या महासागरांनी पृथ्वीच्या एकाहत्तर टक्के क्षेत्र जे आहे ते व्यापलेलं आहे जर आपण एकोणतीस टक्के क्षेत्राचा विचार केला तर पृथ्वीच्या एकोणतीस टक्के क्षेत्र जे आहे ते एकूण सात महाखंडांनी व्यापलेलं आहे आणि हे सात महाखंड आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यापैकी सर्वात मोठा आहे आशिया खंड दुसरा आहे आफ्रिका तिसरा आहे उत्तर अमेरिका चौथा आहे दक्षिण अमेरिका पाचवा आहे अंटार्क्टिका सहावा आहे युरोप आणि सातवा आहे ऑस्ट्रेलिया तर हे सात महाखंड सुद्धा लक्षात ठेवायचे यांची सिक्वेन्स की सर्वात मोठा कोणता आहे तर आशिया महाखंड आहे आणि सर्वात लहान आहे ऑस्ट्रेलिया त्यानंतर अजून एक आठव्या महाखंडाचा शोध लागलेला आहे नुकताच तुम्ही सर्वांनी बघितलेलंच असेल ज्याचं नाव आहे जिलँडिया तुम्हाला करंट अफेअर मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नुकताच एक महाखंडाचा शोध लागलेला आहे किंवा एक नवीन महाखंड सापडलेला आहे तो कोणता तर त्याचं नाव आहे जिलँडिया तर तेवढंही लक्षात ठेवा आणि महासागर आणि महाखंड यांची सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे सर्वात मोठा कोणता आहे सर्वात लहान कोणता आहे तर बघा जसं तुम्हाला मॅपमध्ये दिसतंय सर्वात मोठा जो काही खंड आहे तो आहे आशिया त्यानंतर आहे आफ्रिका तिसरा आहे उत्तर अमेरिका चौथा आहे दक्षिण अमेरिका पाचवा आहे अंटार्कटिका सहावा आहे युरोप आणि सातवा आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया हा एक महाखंड आहे आणि तो एक संपूर्ण देश आहे महासागरांचा विचार केला तर आशिया आणि अमेरिका या दोन महासागरांच्या मध्ये पॅसिफिक महासागर आहे म्हणजेच प्रशांत महासागर हा आहे दुसरा जो महासागर आहे तो आहे अटलांटिक महासागर आणि हा अटलांटिक महासागर आफ्रिका आणि अमेरिका या दोघांच्या मध्ये आहे आणि तो एस प्रकारची आकृती तयार करतो तिसरा महासागर आहे हिंदी महासागर चौथा आहे आर्कटिक महासागर आणि पाचवा आहे दक्षिण महासागर तर एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट जर आपण बघितला तर बघा डायग्राम मध्ये दाखवलंय तुम्हाला झिरो डिग्री जे काही अक्षवृत्त आहे ज्याला विषुवृत्त असं म्हटलं जातं तर आपण जगाच्या भूगोलाचं जे मॅप आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर बघा उत्तर अमेरिका आणि युरोप हे दोन जे काही महाखंड आहेत ते पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये येतात आणि ऑस्ट्रेलिया हा जो काही महाखंड आहे तो पूर्णपणे दक्षिण गोलार्धात येतो आता उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणजे काय तर बघा जर आपण पृथ्वीला आडव्या दोन समान भागांमध्ये विभागलं तर वरचा जो काय भाग असेल त्याला आपण म्हणणार उत्तर गोलार्ध आणि त्याच्या खालचा जो भाग असेल त्याला आपण म्हणणार आहे दक्षिण गोलार्ध तर या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा की आपण एक रेषा ड्रॉ केलेली आहे आणि ती आहे विषुवृत्त रेखा तर झिरो डिग्री जे काय अक्षवृत्त आहे त्याला विषुवृत्त असं म्हटलं जातं या अक्षरवृत्ताने पृथ्वीचे दोन समान भाग होतात आणि जो वरचा जो भाग आहे त्याला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो आणि खालचा जो भाग आहे विष्वृत्ताच्या खालचा तर ते त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो बघा जसं आपल्याला मॅप मध्ये दिसतंय की उत्तर अमेरिका आणि युरोप हे दोन जे काही महाखंड आहेत ते उत्तर गोलार्धामध्ये येतात ऑस्ट्रेलिया हा जो काही महाखंड आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये येतो आणि उरलेले तीन म्हणजेच दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि आशिया या तीनही महाखंडामधून विषुवृत्तीय रेखा गेल्याने ते दोन्ही गोलार्धामध्ये मोडतात म्हणजे उत्तर गोलार्धातही आणि दक्षिण गोलार्धातही तर एवढी बेसिक माहिती लक्षात ठेवा तर बघा संपूर्ण जगामध्ये एकूण सात महाखंड आहेत आणि त्यापैकी सर्वात मोठा महाखंड आहे आशिया आशियानंतर क्रमांक लागतो आफ्रिकेचा त्यानंतर आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर आता सध्या एक नवीन महाखंड सापडलेला आहे ज्याचं नाव आहे जिलँडिया तर बघा सर्वात आधी आपण आशिया महाखंडाची एक बेसिक इन्फॉर्मेशन बघून घेऊ की जगात लोकसंख्येनुसार सर्वात मोठा महाखंड आहे आशिया महाखंड आणि एकूण महाखंडापैकी सर्वात जास्त लोकसंख्या जर कोणत्या महाखंडामध्ये राहत असेल तर ती आहे आशिया खंडामध्ये तर सरासरी एकूण साठ टक्के लोकसंख्या जी आहे ती आशिया खंडामध्ये आढळते म्हणजे क्षेत्रफळानुसार सुद्धा सर्वात मोठा महाखंड आहे आणि जर लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तरी तो सर्वात मोठा महाखंड आहे एकूण साठ टक्के लोकसंख्या जी आहे ती आशिया खंडामध्ये वास्तव्य करते जगात क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महाखंड आहे आशिया महाखंडाची भौगोलिक स्थिती जर आपण बघितली तर आशिया महाखंडाच्या पूर्व दिशेला प्रशांत महासागर आहे त्याच्या पश्चिम दिशेला युराल पर्वतमाळा आहे आता युराल पर्वत जो आहे तो आशिया आणि युरोप या दोनही महाखंडांना वेगळा करतो त्याच्या बाबतीमध्ये आपण पुढे डिस्कस करणारच आहोत पण आता फक्त एवढं लक्षात ठेवा की आशिया महाखंडाच्या पूर्व दिशेला प्रशांत महासागर आहे आणि त्याच्या पश्चिम दिशेला युराल पर्वतमाळा आहेत आणि युराल पर्वतमाळा ह्या ज्या काय आहेत त्या युरोप आणि आशिया या दोनही महाखंडांना वेगळे करतात त्यानंतर दक्षिण दिशेला आपल्या सर्वांना माहितच आहे की हिंदी महासागर आहे आणि उत्तरेला आहे आर्कटिक महासागर तर आशिया खंडाची ही भौगोलिक स्थिती आहे त्यानंतर आपण बघू विस्तार आशिया महाखंडाचा जर विस्तार बघितला तर पूर्व पश्चिम विस्तार आपण बघू तर पूर्व पश्चिम विस्तार आहे एकूण नऊ हजार सहाशे पन्नास किलोमीटर आणि उत्तर दक्षिण विस्तार जर आपण बघितला तर तो आहे सहा हजार चारशे चाळीस किलोमीटर म्हणजेच काय की आशिया महाखंडाचा पूर्व ते पश्चिम विस्तार जो आहे तो उत्तर ते दक्षिण विस्तारापेक्षा मोठा आहे तर हा विस्तारसुद्धा लक्षात ठेवा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे नऊ हजार सहाशे पन्नास किलोमीटर आणि उत्तर ते दक्षिण विस्तार आहे सहा हजार चारशे चाळीस किलोमीटर त्यानंतर इथे दोन महत्वाच्या टर्म्स आपल्याला डिस्कस करायचे आहे त्यापैकी पहिली आहे बेरिंग जलमार्ग किंवा बेरिंग जलसंधी असंही त्याला म्हटलं जातं तर बेरिंग जलमार्ग म्हणजे काय तर आशिया व उत्तर अमेरिका महाखंडाला वेगळे करते आणि आर्कटिक महासागर व प्रशांत महासागराला जोडते आता इथे जलमार्ग म्हणजे काय की दोन भूमी ह्या सेपरेट झालेल्या आहेत आणि त्या दोन भूमींच्या ऐवजी तिथे पाणी आहे म्हणजे दोन समुद्र एकत्र मिळत आहे आणि दोन महाखंड हे वेगळे होत आहेत तर त्याला आपण जलसंधी किंवा जलमार्ग असं म्हणतो तर बेरिंग जलमार्ग लक्षात ठेवायचंय आशिया महाखंड आणि उत्तर अमेरिका महाखंड या दोनही महाखंडांना वेगळं करतं आणि आर्कटिक महासागर व प्रशांत महासागर या दोन महासागरांना जोडते जसं की आपण आत्ताच बघितलं की आशिया खंडाच्या पूर्वेला प्रशांत महासागर आहे आणि त्याच्या उत्तरेला आर्कटिक महासागर हा आहे त्यानंतर दुसरी टर्म अशी आहे सुएज कालवा आता सुएज कालवा सुद्धा याच्या बाबतीमध्ये परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात तर बघा आशिया आणि आफ्रिका या दोन महाखंडांना वेगळं करते आणि तांबडा सागर व भूमध्यसागर यांना जोडते काय तर सुएज कालवा ठीक आहे तर बेरिंग जलमार्ग आणि सुएज कालवा या दोनही टर्म्स लक्षात ठेवायचे आहेत बेरिंग जलमार्ग आशिया आणि उत्तर अमेरिका महाखंडांना वेगळं करतं आणि सुएज कालवा जो आहे तो आशिया आणि आफ्रिका या दोन महाखंडांना वेगळं करतं तसंच बेरिंग जलमार्ग हे दोन महासागरांना जोडतं कोणते आर्कटिक आणि प्रशांत महासागर आणि सुएस कालवा जो आहे तो तांबडा सागर आणि भूमध्यसागर या दोनही सागरांना जोडतं तर ही झाली बेसिक टर्म त्यानंतर एक महत्वाचा पॉइंट आहे पुढे तो म्हणजे आशिया महाखंडाचे वर्गीकरण जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आशिया महाखंड जो आहे तो सर्वात मोठा महाखंड आहे म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सुद्धा तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आशिया महाखंडाचं एकूण सहा भागांमध्ये विभाजन केलेलं आहे आणि ते सहा भाग कोणते आहे बघा तर पूर्व आशियाई देश म्हणजे पूर्वेकडे असणारे देश त्यानंतर दक्षिण पूर्व आशियाई देश दक्षिण आशियाई देश चौथा आहे पश्चिम आशियाई देश त्यानंतर आहे मध्य आशियाई देश आणि शेवटचा आहे उत्तर आशियाई देश म्हणजे इन शॉर्ट लक्षात तर ठेवायचं असेल तुम्हाला तर बघा पूर्वेकडील देश पश्चिमेकडील दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील हे चार झाले त्यानंतर मध्य आशियाई देश जिथे सर्व स्थान नावाचे देश आहेत कझाकिस्तान उझबेकिस्तान तुर्कमेनिस्तान तर हे झाले मध्य आशियाई देश आणि त्यानंतर भारताच्या आग्नेय साईडला जर आपण बघितलं तर ते जे काही देश आहे त्यांना म्हटलं जातं दक्षिण पूर्व आशियाई देश तर अशा एकूण सहा भागांमध्ये आशिया महाखंडाचं वर्गीकरण केलेलं आहे हेच जर आपण मॅप थ्रू बघितलं बघा तर हा आहे आशिया खंडाचा मॅप आणि इथे सर्वात वरती बघा रेड कलरमध्ये जो भाग डिनोट केलेला आहे त्याला म्हटलं जातं उत्तर आशिया किंवा उत्तर आशियाई देश एवढ्या भागामध्ये आहेत त्यानंतर ऑरेंज कलरमध्ये जो तुम्हाला दिसतोय भाग तो आहे पूर्व आशिया त्यानंतर खाली आलो आपण भारताकडे तर तो आहे दक्षिण आशिया पश्चिमेला जर आपण गेलो तर तिथे आहे पश्चिम आशिया कलर कलरमध्ये डिनोट केलेलं आहे त्यानंतर ग्रीन लाईट ग्रीन कलरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा तो आहे मध्य आशिया सेंट्रल एशिया आणि भारताच्या दक्षिणेला जर आपण बघितलं म्हणजेच आग्नेय साइडला पूर्व दक्षिण साईडला जर आपण बघितलं तर तिथे आहे साऊथ ईस्ट एशिया ज्यालाच आपण म्हणतो दक्षिण पूर्व आशिया तर ह्या पद्धतीने आशिया महाखंडाचे वर्गीकरण हे केलेले आहे उत्तर आशिया पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्यानंतर मध्य आशिया आणि त्यानंतर आहे दक्षिण पूर्व आशिया आता हे आपण देशांचा विचार करून डिस्कस करणार आहोत हे सहाही टॉपिक ठीक आहे तर याच्यामध्ये आपण हे बघणार आहोत की पूर्व आशियाई देशांमध्ये कोणते देश येतात उत्तर आशियामध्ये कोणता देश येतो मध्य आशियामध्ये कोणते येतात किंवा ह्या देशांसाठी संघटना बनवलेल्या आहेत जसं की दक्षिण आशियाई देश जे आहे त्यांच्यासाठी सार्क ही संघटना बनवली आहे तर ह्या संघटना सुद्धा आपण सायमल्टेनियसली डिस्कस करणार आहोत तर जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा कुठेतरी जेणेकरून तुम्हाला ते रिव्हिजनसाठी कामात येईल तर स्टार्ट करूया आपण पूर्व आशियाई देशांपासून पूर्व आशियाई देश जर आपण बघितले तर एकूण चार देश आहेत बघा इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसत आहे पूर्व आशियाई देशांमध्ये एकूण चार देश येतात आणि त्यापैकी सर्वात पहिला आहे चायना चीन त्यानंतर येतो जपान त्यानंतर आहे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ठीक आहे पूर्व आशियाई देशांमध्ये एकूण चार देशांचा समावेश होतो त्यापैकी पहिला आहे चीन आणि मी याची राजधानी पण दिलेली आहे तुम्हाला चीनची राजधानी आहे बीजिंग दुसरं आहे जपान ज्याची राजधानी आहे टोकियो जपान आपल्याला माहिती आहे की चार बेटांमध्ये विभागला गेलेला आहे होकायडू होनशू शिकोकू आणि क्युत्सू या चार बेट मिळून जपान हा तयार झालेला आहे आणि हा जपान जो आहे तो पूर्व आशियाई देशांमध्ये येतो नकाशामध्ये जर आपण बघितलं तर हे सर्व देश जे आहे आशिया महाखंडातले हे पूर्व साइडला आहे आशियाच्या पूर्वेला म्हणून यांना पूर्व आशियाई देश असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरा जो देश आहे तो आहे उत्तर कोरिया आणि याची राजधानी आहे पियोंग पांग आणि चौथा आहे दक्षिण कोरिया ज्याची राजधानी आहे सियोल तर इथे तुम्हाला लक्षात असं ठेवायचं आहे की पूर्व आशियाई देशांमध्ये कोणते देश येतात आणि त्यांची राजधानी जर लक्षात ठेवली तर चांगलं आहे पूर्व आशियाई देशांमध्ये एकूण चार देशांचा समावेश होतो चीन जपान उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया त्यानंतर दुसऱ्या नंबरचे देश आपण बघू ते म्हणजे दक्षिण पूर्व आशियाई देश आता दक्षिण पूर्व म्हणजे आशिया खंडाच्या दक्षिणेकडील आणि पूर्व साइडकडील म्हणजे आग्नेय साइडकडील देश तर बघा इथे दिसतंय तुम्हाला अनेक बेटांचा समूह आहे इथे तर बघा दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये एकूण अकरा देशांचा समावेश होतो आणि ते अकरा देश कोणते तर सर्वात पहिला आहे इंडोनेशिया ज्याची राजधानी आहे जकार्ता दुसरा आहे मलेशिया क्वालालंपूर तिसरा आहे सिंगापूर ज्याची राजधानी आहे सिंगापूर सिटी चौथा आहे थायलंड याची राजधानी आहे बँकॉक पाचवा देश आहे म्यानमार ज्याची राजधानी आहे नॅपिडाव सहावा आहे व्हिएतनाम ज्याची राजधानी आहे हनोई सातवा आहे कंबोडिया ज्याची राजधानी आहे नापेन आठवा आहे लाओस ज्याची राजधानी आहे वियान्तियन आणि नववा आहे फिलिपिन्स ज्याची राजधानी आपल्या सर्वांना माहिती आहे मणीला दहावा देश आहे ब्रुणोई आणि याची राजधानी आहे बंदर सेरी बेगवान आणि अकरावा देश आहे पूर्व तिमूर आणि याची राजधानी आहे डिली तर असे एकूण अकरा देशांचा समावेश जो आहे तो दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये होतो तर हे अकरा देश यांची नावं लक्षात ठेवायची तुम्हाला आता ह्या दक्षिण पूर्व आशियाई देशांसाठी एक संघटना सुद्धा आहे ज्याचं नाव आहे एशियन ए एस ई ए एन एशियन म्हणजेच काय तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना आणि या संघटनेची स्थापना झाली एकोणावीसशे सदुसष्टमध्ये मध्ये या संघटनेचे एकूण सदस्य देश आपण बघितले तर ते आहेत दहा आणि याचं मुख्यालय आहे जकार्ता येथे जे इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता या ठिकाणी एशियनचं मुख्यालय हे आहे तर एवढी बेसिक माहिती लक्षात ठेवा दक्षिण पूर्व आशियाई देशांसाठी एक संघटना आहे जिला म्हटलं जातं एशियन म्हणजेच असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन आणि ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना या संघटनेची स्थापना कधी झाली सदस्य देश किती आहे आणि मुख्यालय हे तीन पॉइंटही महत्वाचे आहे हे प्रत्येक संघटने बाबतीमध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्यानंतर तिसरा बघू आपण दक्षिण आशियाई देश आता याच्या बाबतीमध्ये तर आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण की भारत जो आहे तो दक्षिण आशियाई देशांमध्ये येतो तर बघा जसं मॅपमध्ये आहे तुम्हाला की सर्वात मोठा आहे आपल्याला इथे क्षेत्रफळानुसार तो आहे भारत त्यानंतर आहे पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूटान म्यानमार बांगलादेश श्रीलंका आणि मालदीव तर दक्षिण आशियाई देशांचा विचार केला तर दक्षिण आशियाई देशांना दक्षेस नावानेही ओळखले जाते आणि या दक्षिण आशियाई देशांमध्ये एकूण आठ देशांचा समावेश होतो जे आठ देश तुम्हाला इथे दिसत आहे बघा सर्वात पहिला आहे भारत याच्यावरती प्रश्न असा विचारला जातो की दक्षिण आशियाई देशांमध्ये क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश कोणता तर तो आहे भारत आणि याची राजधानी आहे नवी दिल्ली त्यानंतर दुसरा आहे पाकिस्तान पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद तिसरा आहे नेपाळ ज्याची राजधानी आहे काठमांडू चौथा आहे भूटान ज्याची राजधानी आहे थिंपू बांगलादेशची राजधानी आहे ढाका श्रीलंकाची राजधानी श्री जयवर्धने मालदीवची राजधानी आहे माले आणि अफगाणिस्तानची राजधानी आहे काबुल अफगाणिस्तान जो आहे तो दक्षिण आशियाई देशांमध्ये पहिले नव्हता तो दक्षिण आशियाई देशांमध्ये येत नाही पण सध्या त्याला दक्षिण आशियाई देशांमध्ये स्थान हे दिलं गेलेलं आहे तर दक्षिण आशियाई देशांच्या बाबतीमध्ये एवढे पॉईंट्स लक्षात ठेवा की दक्षिण आशियाई देशांनाच दक्षेस नावानेही ओळखलं जातं आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये एकूण आठ देशांचा समावेश होतो ते आठ देश कोणते आणि त्यांची राजधानी जर तुम्ही लक्षात ठेवली तर चांगलं असेल तर हे आठ देश आहेत भारत पाकिस्तान नेपाळ भूटान बांगलादेश श्रीलंका मालदीव आणि अफगाणिस्तान आता ह्या दक्षिण आशियाई देशांसाठी सुद्धा एक संघटना आहे जिला म्हटलं जातं सार्क सार्क म्हणजेच काय तर साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉर्पोरेशन यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणणार तर दक्षिण आशियाई राष्ट्र संघटना आणि याच्या बाबतीमध्ये पण लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स असे आहेत की सार्कची स्थापना ही कधी झाली त्याचं मुख्यालय कुठे आहे आणि याचे एकूण सदस्य देश किती आहेत तर बघा सार्कची जी काही स्थापना आहे ती एकोणीशे पंच्याऐंशी रोजी झाली आणि याचं मुख्यालय काठमांडू जे नेपाळमध्ये येतं ते आहे आणि दक्षिण आशियाई राष्ट्रसंघटनेचे एकूण सदस्य देश आहेत आठ जे आपण मागेच बघितले त्यानंतर चौथं आहे पश्चिम आशियाई देश आता पश्चिम आशियाई देश बघा जे भारताच्या पश्चिम साइडला आहे ज्यांना अरब देश असंही म्हटलं जातं ठीक आहे तर पश्चिम आशियाई देशांनाच अरब देश असेही म्हटले जाते एकूण चौदा देश येतात पश्चिम आशियाई देशांमध्ये आणि ते चौदा देश कोणते आहेत बघा त्यापैकी सर्वात मोठा आहे सौदी अरेबिया हा महत्वाचा देश आहे सर्वात प्रमुख तेल उत्पादक देश आहे तो म्हणजे सौदी अरेबिया तर एकूण चौदा देश कोणते बघा तर सर्वात पहिला आहे इराण ज्याची राजधानी आहे तेहरान त्यानंतर आहे इराक इराकची राजधानी आपल्याला माहिती आहे की बगदाद आहे तिसरा आहे यु ज्याची राजधानी आहे अबुधाबी चौथा आहे कुवेत कुवेतची राजधानी कुवेतच आहे पाचवा आहे कतार ज्याची राजधानी आहे दोहा आणि सहावा आहे सौदी अरेबिया ज्याची राजधानी आहे रियाद सातवा देश आहे जॉर्डन राजधानी अम्मान आठवा आहे सिरिया ज्याची राजधानी आहे दमिश नववा आहे यमन ज्याची राजधानी आहे साना आणि ओमानची राजधानी आहे मस्कत त्यानंतर आहे बहरीन ज्याची राजधानी आहे मनामा बारावा जो देश आहे तो आहे इस्रायल ज्याची राजधानी आहे जेरुसलेम त्यानंतर आहे लेबनान त्याची राजधानी आहे बेरुत आणि तुर्की ज्याची राजधानी आहे अंकारा तर हे एकूण चौदा देशांचा समावेश हा पश्चिम आशियाई देशांमध्ये होतो आणि पश्चिम आशियाई देशांनाच अरब देश असेही म्हटले जाते आणि अरब देश जे आहेत ते प्रमुख तेल उत्पादक देश आहेत त्यानंतर पाचवे बघू आपण ते म्हणजे मध्य आशियाई देश आता मध्य दे आशियाई देशांमध्ये सगळे स्थानवाले जे काही देश आहे ज्यांच्या नावापुढे स्थान लावलेलं आहे या देशांचा मध्य दे आशियाई देशांमध्ये समावेश होतो तर बघा इथे दिसते तुम्हाला मॅपमध्ये मध्य दे आशियाई देशांमध्ये एकूण सहा देशांचा समावेश होतो त्यातील पहिला आहे मंगोलिया ज्याची राजधानी आहे बटोर दुसरा आहे किर्गिस्तान ज्याची राजधानी आहे विश्वेक तिसरा आहे ताजिकिस्तान याची राजधानी आहे दुशांबे चौथा आहे कझाकिस्तान ज्याची राजधानी आहे अस्ताना पाचवा आहे उजबेकिस्तान याची राजधानी आहे ताशकंद आणि सहावा आहे तुर्कमेनिस्तान ज्याची राजधानी आहे अशगाबाद तर अशा एकूण सहा देशांचा समावेश हा मध्य आशियाई देशांमध्ये येतो तर स्थान नावाचे जे काही देश आहेत एकूण पाच देश आहेत आणि एक आहे मंगोलिया अशा एकूण सहा देशांचा समावेश हा मध्य आशियाई देशांमध्ये येतो म्हणजे सेंट्रल एशिया असं त्यांना म्हटलं जातं तर ते सहा देश कोणते तर पहिला आहे मंगोलिया त्यानंतर किर्गिस्तान ताजिकिस्तान कझाकिस्तान उर्बेगिस्तान आणि तुर्कमेनिस्तान तर ह्या देशांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतरचा पॉईंट बघू आपण सहावा तो म्हणजे उत्तर आशिया आणि उत्तर आशियामध्ये फक्त एकाच देशाचा समावेश होतो आणि तो म्हणजे रशिया आतापर्यंत आपण बघितलं की दक्षिण आशियाई देशांमध्ये एकूण आठ देश येतात त्यानंतर मध्य आशियाई देशांमध्ये एकूण सहा देश येतात पण उत्तर आशियामध्ये फक्त एकाच देशाचा समावेश होतो आणि तो आहे रशिया आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा देश जो आहे तो आहे रशिया तर उत्तरेला एकमात्र देश आहे तो म्हणजे रशिया रशियाचा समावेश उत्तर आशियामध्ये होतो ज्याची राजधानी आहे मॉस्को रशियाची राजधानी आहे मॉस्को जगातील सर्वात मोठा देश आहे संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठा देश आहे रशिया आणि युराल पर्वतरांगेमुळे रशियाचे दोन भागामध्ये विभाजन होते जसं मी आधीही सांगितलं तुम्हाला की युरालच्या पश्चिमेला युरोपियन रशिया आहे आणि पूर्वेला आशियाई रशिया आहे म्हणजे युराल पर्वतमाळेमुळे दोन महाखंड तयार होतात युरोप आणि आशिया तर आशियामध्ये जो काय रशिया आहे त्यालाच आशियाई रशिया असं म्हटलं जातं आणि युरोपमध्ये जो काही रशिया आहे त्याला युरोपियन रशिया असं म्हटलं जातं तर एवढेही पॉइंट्स लक्षात ठेवा त्यानंतर आपण आशिया खंडासंबंधी काही महत्त्वाचे पॉइंट्स इथे बघून घेऊ त्यातील सर्वात पहिला आहे तो म्हणजे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश आहे चीन आता तुम्ही म्हणणार की मी आत्ताच सांगितलं की रशिया हा सगळ्यात मोठा देश आहे जगामध्ये तर मग चीन कसा काय तर रशिया जो आहे तर दोन भागांमध्ये विभागला गेला आहे एक तर युरोपातील रशिया ज्याला युरोपियन रशिया असं म्हटलं जातं आणि एक आहे आशिया महाखंडातील रशिया ज्याला आशियाई रशिया असं म्हटलं जातं तर आपण याला वेगवेगळ्या महाखंडानुसार जर कन्सिडर केलं तर आशिया खंडातील सर्वात मोठा देश आहे चीन क्षेत्रफळानुसार सर्वात छोटा देश जर आपण बघितला आशिया महाखंडातील तर तो आहे मालदीव जगातील म्हणजेच आशियातील सर्वात उंच पठार आहे पामीरचे पठार जगातील सर्वात उंच शिखर आपल्या सर्वांनाच माहीत आहे ज्याचं नाव आहे माउंट एव्हरेस्ट हे सुद्धा आशिया महाखंडामध्ये आहे ज्याची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर आणि ते भारतात नाही आहेत ते नेपाळमध्ये येतं म्हणजे नेपाळमध्ये जो काही हिमालय आहे तर नेपाळमधल्या हिमालय पर्वतरांगेमध्ये माउंट एव्हरेस्ट हे सर्वात मोठं शिखर आहे जगातील सर्वात मोठे सरोवर आहे कॅस्पियन सरोवर आशियातील सर्वात लांब नदीचा जर आपण विचार केला तर ती आहे यांगसी नदी आणि यांग्सी नदी ही चीन मधील प्रमुख नदी आहे जगातील सर्वात लांब तटीय सीमारेषा ही आशिया महाखंडाची आहे कारण की भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महाखंड आहे आशिया महाखंड आणि त्यामुळे सर्वात लांब तटीय सीमारेषा ही आशिया महाखंडाची आहे जगातील सर्वाधिक पोस्ट म्हणजेच डाकघर असल्या देश आहे भारत तर याच्याबद्दल तर तुम्हाला माहितच असायला पाहिजे भारताविषयी महत्वाचं आहे की संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त डाकघर म्हणजे पोस्ट असलेला देश आहे तो म्हणजे आपला भारत जगातील सर्वाधिक रबर उत्पादक देश सर्वांना माहिती आहे तो म्हणजे थायलंड जगातील सर्वाधिक चहा उत्पादक देश आहे भारत जगातील सर्वाधिक अभ्रक उत्पादित करणारा देश आहे तो म्हणजे भारत इथे आपण आशिया महाखंडाबद्दल बघतोय पण आशिया महाखंडाबरोबरच जगामध्ये जर सर्वात महत्वाचं असेल तर ते इथे मी सांगितलेलं आहे तर जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग जो आहे तो आहे ट्रान्स सायबरियन रेल्वे मार्ग ज्याची लांबी आहे नऊ हजार चारशे किलोमीटर जगातील सर्वाधिक ज्यूट उत्पादक देश आहे बांगलादेश आशिया महाखंडातील सर्वात उष्ण शहर है, है जे आहे ते आहे चेकोवाबाद जे पाकिस्तानमध्ये येतं आणि जगातील सर्वाधिक पर्जन्य असलेले ठिकाण आहे मोसिनराम जे मेघालय राज्यामध्ये येतं भारतामध्ये आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये माहिती आहेच आणि जगातील सर्वात खोल ठिकाण आहे मृतसागर तर आशिया महाखंडा एवढे पॉइंट्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे याच्यापैकी महत्वाचं असं आहे की आशिया महाखंडाबद्दल बेसिक माहिती त्यानंतर आशिया महाखंडाचं विभाजन हे सहा भागांमध्ये केले गेलेले पूर्व आशिया पश्चिम आशिया उत्तर आशिया आणि दक्षिण आशिया याच्या व्यतिरिक्त आहे मध्य आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि पूर्व आशियामध्ये किती देश येतात तर चार दक्षिण आशियाई देशांमध्ये एकूण आठ देशांचा समावेश होतो हे सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे तर बघा जसे की तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये एकूण सात महाखंड आहेत त्यापैकी सगळ्यात मोठा आहे आशिया दोन नंबरला आहे आफ्रिका त्यानंतर येतो उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्कटिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया आणि नुकताच एक आठव्या महाखंडाचा शोध लागलेला आहे ज्याला नाव दिलं गेलं आहे झिलँडिया तर या आठ महाखंडापैकी आजचा आपला जो महत्वाचा महाखंड जो आपण अभ्यासणार आहोत तो आहे आफ्रिका महाखंड तर बघा जगामध्ये सर्वात जास्त एकूण देशांची संख्या जर कोणत्या महाखंडामध्ये असेल तर तो आहे आफ्रिका आफ्रिका महाखंडामध्ये सर्वात जास्त एकूण चोपन्न देश आहेत आशिया महाखंड जरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेपेक्षा मोठा असेल तरी सुद्धा आफ्रिका महाखंडामध्ये आशिया महाखंडाच्या तुलनेत देशांची संख्या ही जास्त आहे एकूण चोपन्न देश हे आफ्रिका महाखंडामध्ये आहेत आणि त्यातील सर्वात मोठा देश आहे अल्जेरिया तर या बाबतीमध्ये आपण पुढे डिटेलमध्ये अभ्यासणारच आहोत तर बघा बेसिक एक माहिती बघून घेऊ आपण आफ्रिका महाखंडाविषयी तर जगातील क्षेत्रफळानुसार दुसरा महाखंड आहे पहिल्या नंबरला आहे आशिया आणि दुसरा आहे आफ्रिका हा खंड पृथ्वीच्या सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो पृथ्वी तलावरील एकूण जमिनीच्या वीस पॉईंट चार टक्के जमीन या खंडात येते म्हणजे जगातील एकूण क्षेत्रफळ जर आपण बघितलं म्हणजेच पाणी आणि जमीन एकत्र मिळून तर सहा टक्के भाग हा आफ्रिका महाखंडाने व्यापलेला आहे आणि जर आपण फक्त जमिनीचा भाग कन्सिडर केला तर वीस पॉईंट चार टक्के भाग जो आहे तो आफ्रिका महाखंडाने व्यापलेला आहे काळा महाखंड या नावाने सुद्धा आफ्रिका महाखंडाला ओळखलं जातं एकूण देशांची संख्या आहे चोपन्न सर्वाधिक देशांची संख्या असणारा महाखंड कोणता असेल तर तो आहे आफ्रिका सर्वात मोठा देश आहे अल्जेरिया आफ्रिका महाखंडातून विषुवृत्तीय रेषा कर्क रेषा व मकर रेषा पार होतात आफ्रिका महाखंड हा एकमेव महाखंड आहे ज्यातून या तीनही रेषा म्हणजे तीनही वृत्त जातात विषुवृत्त कर्कवृत्त आणि मकरवृत्त तर विषुवृत्त जे आहे ते आफ्रिका महाखंडाला दोन समान भागांमध्ये विभागते आफ्रिकेच्या दक्षिणतम बिंदूला केप ऑफ गुड होप ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं आशा अंतरिम असे म्हणतात तर याच्याबद्दल सुद्धा प्रश्न हा विचारला जातो की आफ्रिकेच्या दक्षिणतम बिंदूला काय म्हटलं जातं तर केप ऑफ गुड होप किंवा आशा अंतरिम त्यानंतर बघा आफ्रिका महाखंडाच्या भौगोलिक स्थितीचा विचार केला तर आफ्रिका महाखंडाच्या उत्तरेला भूमध्यसागर आहे त्याच्यानंतर पूर्वेला हिंदी महासागर आहे दक्षिणेला दक्षिण महासागर आहे आता दक्षिण महासागर म्हणजेच काय तर अटलांटिक आणि हिंदी महासागर यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला दक्षिण महासागर असं म्हटलं जातं तर अटलांटिक आणि हिंदी महासागराचा सा संगम किंवा दक्षिण महासागर हा आफ्रिकेच्या दक्षिणेला आहे आणि पश्चिमेचा जर विचार केला तर आफ्रिकेच्या पश्चिमेला अटलांटिक महासागर हा आहे तर ही भौगोलिक स्थिती सुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे जेव्हा तुम्ही मॅप थ्रू अभ्यास करणार तर एवढ्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील त्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा सोमालिया इथोपिया आणि जिबुती या तीन देशांना आफ्रिकेचा सिंग म्हणजेच हॉर्न ऑफ आफ आफ्रिका असे म्हटले जाते तर या तीन देशांची नावं लक्षात ठेवा आफ्रिकेचा सिंग किंवा हॉर्न ऑफ आफ आफ्रिका हे तीन देशांना म्हटलं जातं आणि हे तीन देश, देश कोणते तर सोमालिया इथोपिया आणि जिबुती त्यानंतर आफ्रिकासंबंधी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत बघा जे आपण इथे बघून घेऊ तर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे जगातील सर्वात लांब नदी ती म्हणजे नाईल नदी ही आफ्रिका महाखंडामध्ये आहे आणि नाईल नदीची लांबी आहे सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर आणि या नाईल नदीचा उगम जो आहे तो व्हिक्टोरिया सरोवरातून होतो जे युगांडामध्ये आहे आणि याचं विसर्जन म्हणजेच ही नाईल नदी जी आहे ती भूमध्यसागराला जाऊन मिळते आणि आपण आत्ताच बघितलं की भूमध्यसागर जो आहे तो आफ्रिका महाखंडाच्या उत्तरेला आहे नाईल नदीलाच इजिप्तची जीवन रेषा असंही म्हटलं जातं हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा नाईल नदीची उपनदी आहे ब्ल्यू नाईल नदी दोन नद्या आहेत बघा एक व्हाईट नील आहे आणि दुसरी ब्ल्यू नील आहे तर व्हाईट नील ही किंवा व्हाईट नाईल ही मेन नदी आहे आणि तिला ब्ल्यू नाईल नदी ही येऊन मिळते तर नाईल नदीची सर्वात मोठी उपनदी जर विचारलं तर ती आहे ब्ल्यू नाईल नदी त्यानंतर बघा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत किंवा पर्वत शिखर ते आहे किलिमांजारो पर्वत आणि याची उंची आहे पाच हजार आठशे ब्याण्णव मीटर आणि हे किली जे काय पर्वत शिखर आहे ते केनियामध्ये येतं तर किली जे आहे ते सर्वात मोठं आफ्रिकेतील सर्वात मोठं पर्वत शिखर आहे दोन नंबरचं जर आपण बघितलं तर ते आहे माउंट केनिया आणि याची सुद्धा उंची आहे पाच हजार एकशे नव्याण्णव मीटर तर या दोन पर्वत शिखरांची नावं लक्षात ठेवायची तुम्हाला आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर पहिलं आहे किलिमांजारो आणि दुसरं आहे माउंट केनिया उंची पण लक्षात ठेवायची तुम्हाला पाच हजार आठशे ब्याण्णव मीटर आणि पाच हजार एकशे नव्याण्णव मीटर त्यानंतरचा पॉईंट बघू आपण जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा वाळवंट सर्वांना माहितीच आहे या बाबतीमध्ये तर जगातील सर्वात मोठे वाळवंट जे आहे सहारा वाळवंट हे सुद्धा आफ्रिका महाखंडामध्ये येतं याच्या विस्ताराचा जर विचार केला तर एकूण अकरा देशांमध्ये हे सहारा वाळवंट जे काय आहे ते पसरलेलं आहे आणि हे अकरा देश कोणते ते आपण बघू तर बघा इथे दिसतंय आपल्याला सर्वात पश्चिमेकडील देश दिसतोय आपल्याला पश्चिम सहारा त्यानंतर मारितानिया अल्जेरिया मोरक्को माली ट्युनिशिया लिबिया नायजर चाड इजिप्त आणि सुडान तर बघा अशा एकूण अकरा देशांमध्ये सहारा वाळवंट जे आहे ते पसरलेलं आहे याच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रश्न हा विचारला जातो ऑप्शन दिलेले असतात तुम्हाला की सहारा वाळवंट हे खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये पसरलेलं आहे आणि तिथे ऑप्शनमध्ये तुम्हाला काही देश दिले जातात आणि काही दुसरे देश दिले जातात त्यापैकी तुम्हाला करेक्ट जे काय देश आहे ते ओळखायचे असतात तर बघा पुन्हा एकदा सांगते की सहारा वाळवंट जे आहे ते जगातील सगळ्यात मोठं वाळवंट आफ्रिका महाखंडामध्ये आहे आणि हे वाळवंट एकूण अकरा देशांमध्ये पसरलेलं आहे आणि ते अकरा देश कोणते तर इजिप्त अल्जेरिया चाड लिबिया माली मारितानिया मोरक्को नायजर सुडान पश्चिम सहारा आणि ट्युनेशिया या देशांची नावं सुद्धा लक्षात ठेवा मॅप थ्रू लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या ते अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहील त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघू आपण तो म्हणजे विषुवृत्तीय रेषेमुळे दोन समान भागात विभागणी होते आफ्रिका महाखंडाची जसं आपण आत्ता मागेच बघितलं की आफ्रिका महाखंडातून तीनही वृत्त जातात कर्कवृत्त मकरवृत्त आणि विषुवृत्त आणि विषुवृत्तामुळे विषुवृत्त म्हणजेच काय तर झिरो डिग्री अक्षवृत्तालाच विषुवृत्त म्हटलं जातं आणि विषुवृत्तामुळे आफ्रिका महाखंडाचे दोन समान भाग पडतात कालाहरी वाळवंटात शहामृग पक्षी हे आढळतात कालाहारी वाळवंट हे सुद्धा आफ्रिका महाखंडातील अतिशय महत्वाचं असं वाळवंट आहे याच्या बाबतीत सुद्धा प्रश्न हे विचारले जातात तर कालाहारी वाळवंटामध्ये शहामृग पक्षी हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर जर बघायचं झालं तर ते आहे वोल्टा सरोवर आणि हे सरोवर वोल्टा नदीवरती आहे त्यानंतरचा अतिशय महत्वाचा पॉइंट जो एक्झाम मध्ये विचारला जातो तो आहे जगातील सोने व हिरे उत्पादनातील सर्वात मोठा देश आणि तो आहे दक्षिण आफ्रिका तर आफ्रिका महाखंडातील हा अतिशय महत्वाचा देश आहे सोने आणि हिरे उत्पादनातील सर्वात मोठा देश आहे हा दक्षिण आफ्रिका नाव लक्षात ठेवा आफ्रिकेतील सर्वात कोरडे वाळवंट जर आपण बघितलं तर ते आहे नामी वाळवंट आणि हे नामिबिया या देशामध्ये येतं जगातील सर्वात उच्च प्रतीचा कापूस उत्पादन करणारा देश आहे इजिप्त हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे की जगामध्ये सर्वात जास्त उच्च प्रतीचा कापूस हा इजिप्तमध्ये तयार होतो आफ्रिकेतील लिम्पोपो नदी मकर रेषेला दोन वेळा कापते आणि आफ्रिकेतील कांगो नदी विष्वृत्तीय रेषेला दोन वेळा कापते तर हे दोनही पॉइंट्स अतिशय महत्वाचे आहेत याच्यावरती खूप वेळेला प्रश्न हे विचारले गेलेले आहेत तर आफ्रिकेतील या दोन महत्वाच्या नद्या आहेत कांगो नदी जी आहे ती विष्वृत्तीय रेषेला दोन वेळा कापते आणि लिंपोपो नदी जी आहे ती मकर रेषेला दोन वेळा कापते त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट अजून की आफ्रिकेतील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे तो म्हणजे केप टाऊन ते कैरो आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत उत्तर अमेरिका महाखंडाबद्दल संपूर्ण माहिती आणि उत्तर अमेरिका महाखंड जो आहे तो जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महाखंड हा आहे तर सर्वात आधी आपण उत्तर अमेरिका महाखंडाबद्दल बेसिक माहितीही अभ्यासणार आहोत उत्तर अमेरिका महाखंड जो आहे तो जगातील क्षेत्रफळानुसार तिसरा सर्वात मोठा महाखंड हा आहे या महाखंडातील एकूण देशांची संख्या आहे तेवीस त्यातील ते तीन देश सर्वात मोठे आहेत उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान दरम्यान आहे मध्य अमेरिका मध्य अमेरिकेत एकूण सात देशांचा कॅरेबियन बेट समूह हा आहे आता जे सात देश आहेत मध्य अमेरिकेमध्ये त्यांनाच कॅरेबियन बेट समूह असं म्हटलं जातं आणि ते सात देश कोणते ते आपण बघू तर ते सात देश आहेत बेलीज कोस्टारिका ग्वाटेगाला एल सिल्वाडोर होंडुरास निकाराग्वा आणि पनामा तर ह्या सात देशांना कॅरेबियन बेट समूह असं म्हटलं जातं आणि हे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान दरम्यान जे मध्य अमेरिका आहे तिथे येतात तर इथे इमेजमध्ये दाखवलंय बघा तुम्हाला तर मेक्सिको जर सोडला आपण मेक्सिको हा उत्तर अमेरिकेमध्ये येतो मेक्सिको नंतर आहे बघा ग्वाटेमाला बेलीज एल सिल्वाडोर होंडुरास निकार्गा गुवा कोस्टारिका आणि सर्वात शेवटचा आहे पनामा तर असे एकूण सात देशांना कॅरेबियन बेट समूह असं म्हटलं जातं आणि हे कॅरेबियन बेट समूह मध्य अमेरिकेमध्ये येतात उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिके दरम्यान काय आहे मध्य अमेरिका आता हा जो काही कॅरेबियन बेट समूह आहे याच्यामध्ये सुद्धा दोन भाग पडतात एक म्हणजे ग्रेटर अँटिलीज आणि दुसरा आहे लेझर अँटिलिज ग्रेटर मध्ये एकूण चार देश येतात क्युबा जमेका डोमिनिका रिपब्लिक हैती आणि पोर्टोरिका आणि लेझर अँटेलिज जे आहे त्याच्यामध्ये येतं त्रिनिनाद टॅबॅगो बार्बिडास आणि ग्रेनेडा यांची नावं लक्षात ठेवा लिहून घ्या वाटलं तर कुठे तर म्हणजे विचारलं गेलं तर तुम्हाला ते सांगता येईल ठीक आहे तर कॅरेबियन बेट समूहामध्ये जे आपण सात देश बघितले होते त्याच्या व्यतिरिक्त ग्रेटर अँटिलीज आणि लेझर अँटिलीज आहेत आता ग्रेटर आणि लेझर म्हणजे काय तर काही बेट जे आहे ते आकाराने मोठे आहेत तर ते ग्रेटर अँटिलिज मध्ये येतात आणि काही बेट हे आकारानी म्हणजे क्षेत्रफळानी लहान आहेत तर ते लेझर अँटिलिज मध्ये येतात ठीक आहे, आहे तर ग्रेटर अँटलीजमध्ये एकूण चार देश आहेत चार बेट आहेत आणि लेझर अँटलीजमध्ये आहेत तीन जसं की बघा तुम्हाला इथे दिसतंय इमेजमध्ये जे तुमचे कॅरेबियन बेट समूह आहे म्हणजे मध्य अमेरिका आहे त्याच्या जर आपण पूर्वेला थोडं वरती गेलो तरी तिथे असणार आहे तुमचं ग्रेटर अँटिलिज आणि लेझर अँटिलिज अमेरिकेचा शोध कसा लागला अमेरिका महाखंडाचा शोध जो आहे तो चौदाशे ब्याण्णवमध्ये कोलंबसने लावला होता पण अमेरिगो व्हिसपुसी हा जो काही स्पॅनिश नाविक का आहे त्याच्या नावावर अमेरिका हे नाव पडलं उत्तर अमेरिकेचा जर आपण भौगोलिक विस्तार बघितला तर त्याच्या पूर्वेला आहे अटलांटिक महासागर दक्षिणेला आहे मेक्सिकोची खाडी पश्चिमेला आहे प्रशांत महासागर आणि उत्तरेला आहे आर्कटिक महासागर तर एवढंही मी जे देते इथे हे तुम्ही मॅपनुसार लक्षात आहे समोर मॅप घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला हे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत उत्तर अमेरिका महाखंडातील ग्रीनलँड बेट हे डेन्मार्क म्हणजेच युरोपच्या अधीन येते तर ग्रीनलँड जे आहे ते ती जगातील सर्वात मोठं बेट आहे उत्तर अमेरिका महाखंडासंबंधी काही विशेष माहिती लक्षात ठेवा तर बघा उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा देश आहे कॅनडा आणि कॅनडा जो आहे तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे पहिला आहे रशिया आणि रशियानंतर क्रमांक लागतो कॅनडाचा कॅनडानंतर आहे चीन ठीक आहे आपला भारत जो आहे तो सातव्या क्रमांकावरती आहे उत्तर अमेरिकेतील सर्वात लहान देश आहे सेंट किट्स आणि नेव्हिस जगातील सर्वात मोठे बंदर जे आहे ते न्यूयॉर्क आहे जगातील सर्वाधिक मका व सोयाबीन उत्पादक देशही अमेरिका हाच आहे जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड आणि जे ग्रीनलँड बेट जर बघितला आपण त्याचा विस्तार तर तो येतो तर उत्तर अमेरिका महाखंडामध्ये पण तो युरोपच्या अधीन आहे जसं की ते इमेजमध्ये मध्ये दिसते बघा तुम्हाला वरचा जो काही येलो कलरचा पार्ट दिसतोय ग्रीनलँडचा तर तो पार्ट युरोपमध्ये येतो म्हणजे तो आहे तर उत्तर अमेरिकेमध्ये पण तो युरोपच्या अधीन आहे उत्तर अमेरिकेतील सर्वात लहान राज्य आहे रोड आयर्लंड उत्तर अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य जर बघितले आपण तर ते आहे कॅलिफोर्निया उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब नदी आहे मिसिसिपी मिसुरी आणि ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा त्या खंडातील सर्वात मोठं हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आणि जगातील कितव्या क्रमांकाचं तेही लक्षात ठेवा तर मिसिसिपी मिसुरी ही जी काही नदी आहे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी नदी आहे किंवा लांब नदी आहे आणि जगामध्ये चौथ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे पुढचा पॉइंट आपण बघू की संगणक क्षेत्रातील मायक्रोसॉफ्टचं ऑफिस जे आहे ते उत्तर अमेरिकेतील सियाटेल इथे येतं पेपर उद्योगासाठी प्रसिद्ध देश आहे कॅनडा जगाची लोखंड व स्टील उद्योगाची राजधानी आहे पीटर्सबर्ग सेंट पीटर्सबर्ग ठीक आहे अमेरिकेतील सर्वात खोल ठिकाण आहे डेथ व्हॅली सिटी ऑफ गोल्डन गेट कोणाला म्हटलं जातं तर सॅन फ्रान्सिस्को याला म्हटलं जातं न्यूयॉर्क हे शहर हडसन नदीवर वसलेले आहे आता इथे काही प्रमुख शहरं आणि ते कोणत्या नदीवरती वसलेलं आहे हे विचारलं जातं तर न्यूयॉर्क हे जे काही शहर आहे उत्तर अमेरिकेतील ते हडसन नदीवर वसलेलं आहे शिकागो हे शहर शिकागो नदीवर वसलेलं आहे ठीक आहे जगातील सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश कोणता असेल तर तो आहे अमेरिका अमेरिकेतील सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य आहे कॅलिफोर्निया आपण मागेच बघितलं सर्वाधिक लोकसंख्या ही कॅलिफोर्निया इथे आहे चांदीच्या उत्पादनासाठी मेक्सिको हा प्रमुख देश आहे अमेरिकेतील जगप्रसिद्ध नायगरा धबधबा हा सेंट लॉरेन्स नदीवरती आहे मिसिसिपी मिसुरी नदीबद्दल एक पॉईंट लक्षात ठेवा की मिसिसिपी मिसुरी ही जी काही नदी आहे ती ति अमेरिकेतील जवळजवळ पंचवीस राज्यांमधून जाते आणि या नदीने बर्ड फूट डेल्टा तयार केलेला आहे बर्ड फूट म्हणजे काय तर पक्षाचा जे पाय असतो त्याच्या आकाराचा ठीक आहे बर्ड फूट डेल्टा हा तयार केलेला आहे आणि ही नदी अमेरिकेतील पंचवीस राज्यातून जाते तर उत्तर अमेरिकेबद्दल एवढे पॉइंट्स लक्षात ठेवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा थोडीफार स्पेस सोडून द्या जेणेकरून तुम्हाला अजून काही माहिती मिळाली उत्तर अमेरिकेबद्दल तर तुम्ही ती इथे लिहून ठेवू शकतात आपण बघणार आहोत दक्षिण अमेरिका महाखंडाबद्दल संपूर्ण माहिती तर सर्वात आधी आपण एक बेसिक माहिती बघू दक्षिण अमेरिका महाखंड जो आहे त्याच्यामध्ये एकूण देशांची संख्या जर बघितली तर ती आहे तेरा एकूण तेरा देश आहेत त्यापैकी सर्वात मोठा आहे ब्राझील दक्षिण अमेरिका महाखंडातला सर्वात मोठा देश आहे ब्राझील आणि जगाचा विचार केला तर जगातील एकूण देशांपैकी ब्राझीलचा क्रमांक लागतो पाचवा म्हणजे ब्राझील जो आहे तो जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश हा आहे दक्षिण अमेरिका महाखंडाबद्दल बोलायचं झालं तर जगातील चौथा सर्वात मोठा महाखंड हा आहे दक्षिण अमेरिकेचा शोध जो आहे तो मेगलन म्हणजेच स्पेनचा एक नाविक आहे त्याने लावलाय दक्षिण अमेरिकेच्या मुख्य भाषा जर आपण बघितल्या तर त्या आहेत स्पॅनिश पोर्तुगीज इतालवी फ्रेंच आणि ह्या ज्या काही भाषा आहेत यांनाच लॅटिन भाषा असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच दक्षिण अमेरिकेला लॅटिन अमेरिका असेही म्हणतात ठीक आहे तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा की दक्षिण अमेरिका जो आहे तिथे ह्या चार भाषा मुख्यत्वे बोलल्या जातात स्पॅनिश पोर्तुगीज इतालवी आणि फ्रेंच आणि ह्या भाषांना लॅटिन भाषा असं म्हटलं जातं आणि त्यामुळे दक्षिण अमेरिकेला सुद्धा लॅटिन अमेरिका असं म्हटलं जातं दक्षिण अमेरिकेतील एकूण देशांची संख्या मी आधी सांगितली एकूण तेरा देश आहेत आणि त्यापैकी सर्वात मोठा आहे ब्राझील तर हे एकूण तेरा देशांचं लोकेशन आपण मॅप थ्रू बघून घेऊ तर बघा हा आहे दक्षिण अमेरिका आणि ह्या मॅपमध्ये ह्या दक्षिण अमेरिकेच्या मॅपमध्ये इकडे एक सर्वात मोठा देश दिसतोय तुम्हाला पूर्वेला त्याचं नाव आहे ब्राझील त्याच्यानंतर दुसरा मोठा देश आहे या ठिकाणी दक्षिणेला दिसतोय बघा आपला त्याचं नाव आहे अर्जेंटिना त्यानंतर आपण क्लॉकवाईज जाऊ ठीक टॉप पासून क्लॉकवाईज जर आपण गेलो तर या ठिकाणी हा जो काय देश दिसतोय तुम्हाला याचं नाव आहे कोलंबिया आणि कोलंबियाच्या थोडं पूर्वेला गेलो तर इकडे एक, एक देश आहे ज्याचं नाव आहे व्हेनेझुएला व्हेनेझुएलाच्या बाजूला एक देश दिसतोय बघा त्याचं नाव आहे गुआना गुआनाच्या खाली एक, सूरीनाम, सूरीनाम एक देश आहे ज्याचं नाव आहे सुरीनाम आणि सुरीनामच्या बाजूला एक छोटासा देश दिसतोय बघा त्याचं नाव आहे फ्रेंच गुआना त्यानंतर येतो ब्राझील ब्राझीलच्या इकडे या ठिकाणी एक देश आहे ज्याचं नाव आहे पराग्वे पराग्वेच्या खाली दक्षिणेला जर आपण गेलो तर या ठिकाणी जो देश आहे त्याचं नाव आहे उरुग्वे त्यानंतर आहे अर्जेंटिना अर्जेंटिनाला समांतर एक देश दिसतोय बघा उत्तर दक्षिण पसरलेला तर ह्या देशाचं नाव आहे चिली ठीक आहे इम्पॉर्टंट देश आहेत भौगोलिकदृष्ट्याही ही खूप काही आहे चिलीमध्ये त्यानंतर अर्जेंटिनाच्या वरती आपण गेलो तर या ठिकाणी हा जो काही देश आहे याचं नाव आहे बोलिव्हिया आणि बोलिव्हियाच्या उत्तरेला म्हणजे चिलीच्या वरती या ठिकाणी जो देश आहे त्याचं नाव आहे पेरू पेरूच्या वर जर आपण गेलो तर या ठिकाणी आहे इक्वाडोर तर असे एकूण तेरा देश आहेत दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये त्यापैकी सर्वात मोठा देश आहे ब्राझील दक्षिण अमेरिका महाखंडातला सर्वात मोठा देश आहे ब्राझील आणि जगातील सगळ्यात मोठ्या देशांपैकी देशा पाचव्या क्रमांकाचा देश आहे ब्राझील तर ह्या तेरा देशांची नावं लक्षात ठेवा तुमच्याकडे ब्लँक मॅप असेल तर त्या मॅपमध्ये हे सर्व नोट डाऊन करून ठेवा आणि पुन्हा पुन्हा ते बघत चला म्हणजे तुम्हाला ह्या देशांची लोकेशन ही पाठ होईल त्यानंतर पुढचा पॉईंट बघू आपण तो म्हणजे दक्षिण अमेरिका महाखंडातून विषुवृत्तीय रेषा व मकर रेषा जातात आता विषुवृत्तीय रेषा त्यानंतर कर्करेषा आणि मकर रेषा किंवा आपण याला काय म्हणतो तर विषुवृत्त कर्कवृत्त आणि मकरवृत्त तर याबद्दल मी ऑलरेडी सेपरेट सेपरेट व्हिडिओ लेक्चर्स हे बनवलेले ले आहेत जर तुम्ही ते बघितलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात तर दक्षिण अमेरिका महाखंडातून विषुवृत्तीय रेषा आणि मकर रेषा ही गेलेली आहे आता इथे प्रश्न असा विचारला जातो की समजा विषुवृत्तीय रेषा ही कोण कोणत्या महाखंडातून गेलेली आहे किंवा कोणत्या देशातून गेली आहे किंवा आशिया महाखंडातून कोणते वृत्त गेले किंवा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑस्ट्रेलिया महाखंडाला कोणते वृत्त बरोबर दोन भागांमध्ये विभागते आफ्रिका महाखंडातून एकूण किती वृत्त जातात ते कोणत्या कोणत्या देशातून जातात ठीक आहे तर ह्या पद्धतीचे क्वेश्चन्स हे विचारले जातात त्यासाठीच मी एक सेपरेट लेक्चर बनवलंय हो त्याच्यावरती तुमच्याकडे जो ब्लँक मॅप असेल त्याच्यावरती तुम्ही ते, ते सर्व देशांचे नावं आणि हे जे काही वृत्त आहे हे सर्व नोट डाऊन करून ठेवू शकतात तर आता आपण बघू की दक्षिण अमेरिका महाखंडातून विषुवृत्तीय रेषा जी आहे ती कोणकोणत्या देशातून गेलेली आहे आणि मकर रेषा जी आहे ती कोणकोणत्या देशातून गेलेली आहे तर सर्वात आधी आपण बघू विषुवृत्त म्हणजेच विषुवृत्तीय रेषा तर बघा या ठिकाणी दाखवलंय तुम्हाला दक्षिण अमेरिका आणि या ठिकाणी दाखवलंय बघा विषुवृत्त विषुवृत्त जे आहे ते दक्षिण अमेरिकेच्या एकूण तीन देशांमधून गेलेलं आहे इक्वाडोर कोलंबिया आणि ब्राझील ठीक आहे लक्षात ठेवा नाव इक्वाडोर कोलंबिया आणि ब्राझील या तीन देशातून कोणतं वृत्त गेलंय विषुवृत्त आणि विषुवृत्तालाच आपण काय म्हणतो झिरो डिग्री अक्षवृत्त असं म्हणतो ठीक आहे तर एवढं नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये त्यानंतर बघू आपण मकर वृत्त म्हणजेच मकर रेषा तर बघा या ठिकाणी दाखवलंय तुम्हाला दक्षिण अमेरिका आणि मकर वृत्त जे आहे तर साडे तेवीस डिग्री दक्षिणेला जे वृत्त जातं त्याला म्हटलं जातं मकरवृत्त ठीक आहे आणि मकरवृत्त हे दक्षिण अमेरिकेच्या एकूण चार देशांमधून गेलंय चिली अर्जेंटिना पराग्वे आणि ब्राझील ठीक आहे हे सुद्धा नोट डाऊन करून ठेवा विचारला जातो क्वेश्चन एक्झाम मध्ये दक्षिण अमेरिकेच्या एकूण किती देशांमधून मकरवृत्त गेलंय किंवा त्या देशांची नावं सांगा बरेच लोक इथे काय करतात की एक ट्रिक यूज करतात आणि ती लक्षात ठेवतात पण काही वेळेला तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की किती देशांमधून किंवा पूर्व ते पश्चिम क्रम सांगा किंवा पश्चिम ते पूर्व क्रम सांगा तर या पद्धतीचे क्वेश्चन्स हे विचारले जातात त्यामुळे ट्रिक्स यूज करूच नका हे जे काय आहे इथं मी दिलेले हे, हे तुम्ही सर्व नोट डाऊन करून ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये आणि ते पुन्हा पुन्हा रिवाईज करत चला तुमचं ऑटोमॅटिक ते पार्ट होईल तर बघा लक्षात काय ठेवायचंय की विषुवृत्त जे आहे ते दक्षिण अमेरिकेच्या एकूण तीन देशांमधून गेलेले आहे आणि मकर वृत्त हे दक्षिण अमेरिकेच्या एकूण चार देशांमधून गेलं आहे आणि त्या देशांची नावं सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची त्यानंतर बघू आपण दक्षिण अमेरिकेबद्दल काही माहिती तर भौगोलिक विस्तार जर आपण बघितला दक्षिण अमेरिकेचा तर दक्षिण अमेरिकेच्या पूर्वेला आहे अटलांटिक महासागर दक्षिणेला आहे दक्षिण महासागर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे आणि उत्तरेला आहे कॅरेबियन समुद्र कॅरेबियन सी आता हे सुद्धा तुम्हाला पाठ करायचं नाही आहे एक मॅप घेऊन बसायचंय आणि त्या मॅपमध्ये चेक करायचंय सर्व की कोणत्या बाजूला काय आहे जेव्हा तुम्ही पूर्ण जो काय मॅप आहे पूर्ण जगाचा तो जर तुम्ही व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशनने रीड केला तर तुम्हाला ह्या गोष्टी सहज तोंडी होतील तर दक्षिण अमेरिका महाखंडाचा भौगोलिक विस्तार हा असा आहे त्यानंतर बघा पनामा नहर किंवा पनामा जलसंधी जी आहे ती उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना वेगळे करते पनामा जलसंधीबद्दल एक खूप काही सांगण्यासारखं आहे का आत्ताच्या लेक्चरमध्ये मी ते सांगणार नाही त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवेल तर सुरुवातीला काय व्हायचं की व्यापार व्हायचा जलमार्गाने तर त्यावेळेला पूर्ण दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जावं लागायचं पण आता काय केलंय उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका याच्यामध्ये जी पनामा जलसंधी आहे त्या ठिकाणीच त्यांनी एक जलवाहतुकीचा जो मार्ग आहे तो तयार केलेला आहे ठीक आहे तर ही पनामा नहर किंवा पनामा जलसंधी जी आहे ती उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना वेगळं करते दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश आपल्याला माहितीच आहे तो म्हणजे ब्राझील आता बघू आपण भूआवेष्टित देश म्हणजेच लँडलॉक कंट्रीज तर एकूण तेरा देश आहेत दक्षिण अमेरिकेमध्ये आणि त्यापैकी दोनच लँडलॉक कंट्रीज आहेत ते म्हणजे बोलिव्हिया आणि पराग्वे आता लँडलॉक कंट्रीज म्हणजे काय हे जे काय देश आहे यांच्या बाजूला कोणता समुद्र नाही आहे तर यांची जी काय बाउंड्री आहे तिथे जमीनच आहे किंवा दुसरा देश त्यांना लागून आहे तर अशा देशांना म्हटलं जातं लँडलॉक कंट्रीज म्हणजेच भू आवेष्टित देश बघा तुम्हाला मॅपमध्ये दाखवते मी तर आता सर्व जर आपण देश कन्सिडर केले तर बाकीचे जे कॉर्नरचे जे देश आहेत तर त्यांना लागून समुद्र आहे ठीक आहे तर ते येणार नाही भू राज्यामध्ये तर कोणते कोणते येतील बोलिव्हिया ठीक आहे ब्राझीलच्या खाली आहे आणि त्यानंतर आहे पराग्वे ठीक आहे बोलिव्हियाच्या बाजूलाच आहे तर हे एकूण दोन देश आहेत ज्यांना लँडलॉक कंट्रीज असं म्हटलं जातं यांच्या बाजूला सुद्धा भूसीमाच आहे जलसीमाही नाही आहे आणि त्यामुळे त्यांना लँडलॉक कंट्रीज असं म्हटलं जातं जगातील सर्वात उंच जो काय जलप्रपात आहे म्हणजेच वॉटरफॉल आहे त्याचं नाव आहे एंजल वॉटरफॉल आणि हा वॉटरफॉल आहे दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये आणि कोणत्या नदीवर आहे तर व्हेनेझुएला नदीवर आहे तर यावरती बऱ्याचदा क्वेश्चन हा विचारला गेला आहे तुम्हाला त्या वॉटरफॉलचं नाव लक्षात असायला पाहिजे आणि तो कोणत्या नदीवर आहे हे सुद्धा माहीत पाहिजे त्यानंतर खंड तर आपण बघतोच आहे की दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये आहे तर दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये जगातील सर्वात उंच वॉटरफॉल आहे ज्याचं नाव आहे एंजल वॉटरफॉल आणि हा वॉटरफॉल व्हेनेझुएला नदीवरती आहे जगातील सर्वात उंचावर स्थित सक्रिय ज्वालामुखी आहे माउंट कोटोपॅक्सी जो इक्वाडोरमध्ये आहे आता सक्रिय ज्वालामुखी ज्वालामुखीचे प्रकार आहेत एकूण तीन प्रकार आहेत जे आपण ऑलरेडी एक जे मी ज्वालामुखीचं लेक्चर तयार केलं आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे पूर्ण डिटेलमध्ये ले ले ते पण लेक्चर तुम्ही बघितलेलं नसेल तर आधी ते लेक्चर जाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल की सक्रिय ज्वालामुखी म्हणजे काय दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये जगातील सर्वात उंचावर स्थित असा सक्रिय ज्वालामुखी आहे ज्याचं नाव आहे माउंट कोटोपॅक्सी आणि हा इक्वाडोरमध्ये आहे बघा असे जे काही क्वेश्चन्स आहे हे विचारले जातात आणि इतक्या सोप्या सोप्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहिता येत नाही तर हे सर्व तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा आणि त्याला रिवाईज करत चला त्यानंतर अजून एक ज्वालामुखी आहे दक्षिण अमेरिकेमध्ये जो सक्रिय ज्वालामुखी आहे इक्वाडोरमध्येच ज्याचं नाव आहे चिंबो राजो किंवा चिंबे राजो असं त्याचं नाव आहे जगातील सर्वात लांब पर्वतमाळा आहे अँडीज पर्वतमाळा जी दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये आहे आणि ही जी काय पर्वतमाळा आहे ही एकूण सात देशांमध्ये पसरलेली आहे अर्जेंटिना व्हेनेझुएला कोलंबिया पेरू चिली बोलिव्हिया आणि इक्वाडोर या सात देशांचं नाव लक्षात ठेवायचंय या पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात फॉर एक्झाम्पल अँडीज पर्वतमाळा जी आहे ती किती देशांमध्ये एकूण किती देशांमध्ये पसरलेली आहे आणि तिचं नाव काय तसाच एक क्वेश्चन जो आहे तो नेहमी विचारला जातो की सहारा वाळवंट जे आहे ते एकूण किती देशांमध्ये पसरलेला आहे तर या पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात त्यामुळे याच्यावरती जास्त फोकस करायचे तर अँडीज पर्वतमाळा जी आहे ती जगातील सर्वात लांब पर्वतमाळा आहे आणि ही एकूण सात देशांमध्ये पसरलेली आहे या पर्वतमाळेतील सर्वात उंच शिखर जर आपण बघितलं तर ते आहे माउंट एकांका गुवा आणि याची उंची आहे सहा हजार नऊशे बासष्ट मीटर आणि हे जे काही शिखर आहे हे अर्जेंटिना या देशामध्ये आहे जगातील सर्वात उंचीवर स्थित झील म्हणजे सरोवर आहे तर टिटिकाका झील आहे ही जी काही झील आहे ही पेरू आणि बोलिव्हिया या दोन देशांच्या सीमेवरती आहे या पद्धतीचे पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात ठीक आहे त्यानंतर जर समजा प्रश्न असा विचारला की जगातील सर्वात उंचीवर स्थित जी झील आहे जिथे नौका परिवहन होतं तिचं नाव काय तर तिचं नाव आहे टिटिकाका झील तर नौका परिवहन हे खूप जास्त प्रमाणात होतं ह्या झीलमध्ये आणि ती जगातील सर्वात उंचीवर स्थित अशी झील आहे इम्पॉर्टंट पॉइंट आहे नोट डाऊन करून ठेवा पेरू आणि बोलिव्हियाच्या सीमेवर आहे एवढं सुद्धा लक्षात ठेवा जगातील सर्वात मोठी नदी जलधारण क्षमतेनुसार म्हणजेच एकूण पाणी जर आपण बघितलं तर एकूण पाणी जर आपण बघितलं सर्वात जास्त पाणी कोणत्या नदीमध्ये असेल तर ती आहे अमेझॉन नदी आणि ही अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका महाखंडामध्ये आहे तर याच्याबद्दल तर सर्वांना माहितीच आहे जगातील सर्वात लांब नदी माहित आहे तुम्हाला नाईल नदी आणि दुसऱ्या क्रमांकाची जगातील सर्वात लांब नदी आहे अमेझॉन पण जर जगातील सर्वात मोठी नदी विचारली जलधारण क्षमतेनुसार तर ती आहे अमेझॉन त्यानंतर बघू आपण दक्षिण अमेरिका महाखंडातील काही महत्वाचे पठार तर एकूण तीन पठारांचे नाव लक्षात ठेवायचे पहिलं आहे गुवाना पठार जे गुवाना देशामध्ये आहे दुसरं आहे ब्राझीलचे पठार हे ब्राझील देशामध्ये आहे आणि तिसरं आहे पेंटागोनियाचे पठार हे, पेंटागोनिया हे अर्जेंटिनामध्ये येतात तर तीन पठार महत्वाचे आहे त्यांची नावं लक्षात ठेवा त्यानंतर आहे घासचे मैदान याच्यावरती खूप वेळेला प्रश्न हे विचारले गेलेले आहेत तर पहिलं आहे लानोज लानोज हे जे काही घासचं मैदान आहे ते व्हेनेझुएला या देशामध्ये येतं त्यानंतर सिल्वास वने जे ब्राझीलमध्ये आहेत हे खूप जास्त चर्चेचा विषय होतं मागच्या वेळेला त्यानंतर कंपास हे घासचे मैदान सुद्धा ब्राझीलमध्ये आहे आणि पंपास हे अर्जेंटिनामध्ये आहे ठीक आहे तर एकूण चार घासचे मैदान इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत याच्या व्यतिरिक्त पण आहेत पण हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि याबद्दल एक्झाममध्ये नेहमी क्वेश्चन्स हे विचारले जातात जर वाळवंट बघायचं झालं दक्षिण अमेरिका महाखंडातलं तर एक महत्वपूर्ण वाळवंट आहे ते म्हणजे अटाकामा वाळवंट त्यानंतर ब्राझील जो काही देश आहे जगातील पाचव्या क्रमांकाचा आणि दक्षिण अमेरिका महाखंडातला सर्वात मोठा देश तो म्हणजे ब्राझील तर ह्या ब्राझील देशाविषयी काही महत्वाची माहिती आहे तर बघा ब्राझील जो आहे तो जगातील एकमात्र देश आहे जिथून विषुवृत्तीय रेषा आणि मकर रेषाही जाते आपण मागेच इमेजमध्ये बघितलं ठीक आहे ब्राझील हा एकमेव देश आहे जगातील की जिथून दोन्हीही वृत्त जातात विषुवृत्तही जातं आणि मकर वृत्तही जातं ब्राझील हा जगातील पाच नंबरचा सर्वात मोठा देश आहे आणि दक्षिण अमेरिका महाखंडातला सर्वात मोठा देश आहे ब्राझील दक्षिण अमेरिकेच्या एकूण अकरा देशांबरोबर सीमा बनवतो आणि एकूण देश आपण बघितले की कि एकूण तेरा देश आहेत अकरा देशांबरोबर तो सीमा बनवतो अकरावा तो स्वतः आहे आणि दोन कोणते तर चिली आणि इक्वाडोर हे दोन देश सोडून इतर सर्व देशांबरोबर तो सीमाही शेअर करतो कॉफी उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे ब्राझील याच्याबद्दल प्रश्न हा विचारला गेला आहे ऑलरेडी मागच्या एक्झाममध्ये मा तर संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त कॉफी उत्पादन जर कोणत्या देशामध्ये दे होत असेल तर तो आहे ब्राझील जगातील कॉफी मंडी असं कोणत्या शहराला म्हटलं जातं हा सुद्धा एकदा क्वेश्चन विचारला गेला आहे तर जगातील कॉफी मंडी जी आहे ती साओ पोलो या शहराला म्हटलं जातं आणि हे शहर सुद्धा ब्राझीलमध्ये आहे आणि आपण बघितलंच वर कॉफीच्या बाबतीत तर कॉफी उत्पादनात जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाचा देश आहे तो म्हणजे ब्राझील तर ब्राझीलबद्दल एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि दक्षिण अमेरिका महाखंडाबद्दल आपण जेही आज घेतले ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं सर्व नोट डाऊन करून ठेवा आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अंटार्कटिका महाखंडाबद्दल संपूर्ण माहिती जसं की आपण जगाच्या भूगोलाची व्हिडिओ लेक्चर सिरीजेस स्टार्ट केलेली आहे आणि आज आपण अंटार्क्टिका महाखंडाबद्दल संपूर्ण माहितीही अभ्यासणार आहोत तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर जगातील सर्वात मोठा महाखंड आहे तो म्हणजे आशिया त्यानंतर आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्कटिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया तर एकूण सात महाखंडांपैकी अंटार्कटिका महाखंड जो आहे तो जगातील पाचवा सर्वात मोठा महाखंड हा आहे आणि हा महाखंड मनुष्यविरहित महा आहे म्हणजे इथे एवढी थंडी असते मायनसमध्ये टेम्परेचर असतं त्यामुळे इथे कोणीही जगू शकत नाही इथे मनुष्यवस्तीही नाहीये तर बघा आज आपण अंटार्कटिका महाखंडा बाबतीमध्ये ज्याही काही महत्वाच्या माहिती आहे त्या अभ्यासणार आहोत तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सर्वांना विनंती आहे जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर, तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला तर बघा अंटार्कटिका महाखंडाचा शोध जो आहे तो जेम्स कुक याने सतराशे बहात्तरमध्ये लावला हा खंड सर्वात दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावरती आहे हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड कोरडा प्रचंड वारे वाहत असणारा व सर्वात जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे इतर खंडांच्या तुलनेमध्ये या खंडाची उंची ही जास्त आहे या खंडाचा अठ्याण्णव टक्के पृष्ठभाग हा बर्फाच्छादित आहे जगातील नव्वद टक्के बर्फाचा आणि सत्तर टक्के पाण्याचा साठा जो काय आहे तो दक्षिण ध्रुवावरती आहे या खंडाखाली पेट्रोलियमचे साठे सुद्धा आढळले आहेत तर बघा क्षेत्रफळानुसार पाचवा महाखंड आहे अंटार्कटिका महाखंड सफेद महाखंड नावाने सुद्धा हा ओळखला जातो कारण की तो वर्षभर बर्फाच्छादित असतो दक्षिण ध्रुव जे आहे ते या महाखंडावरती आहे वैज्ञानिक शोध आणि संशोधनासाठी समर्पित असा हा महाखंड आहे इथे मनुष्य वस्ती तर नाहीये पण हा महाखंड जो आहे तो वैज्ञानिक शोध किंवा संशोधनासाठी वापरला जातो भारताचे अंटार्क्टिका अभियान आहे है। है जे, ते जे आहे ते एकोणीसशे ब्याऐंशी साली राबवण्यात आलं आणि भारताचे अंटार्कटिकावरील दोन संशोधन केंद्र आहे एक आहे दक्षिण गंगोत्री आणि दुसरं आहे मैत्री यापैकी दक्षिण गंगोत्री हे जे काही संशोधन केंद्र आहे ते दोन हजार सहामध्ये जे वादळ आलेलं होतं त्या वादळामध्ये नष्ट झालंय पण मैत्री जे आहे ते आत्तापर्यंत कार्यरत आहे अंटार्क्टिक महाखंडावरील पर्वत किंवा शिखर आहे ते म्हणजे ट्रान्स अंटार्कटिक पर्वत आणि या ट्रान्स अंटार्कटिक पर्वतावरील सर्वात उंच शिखर आहे विल्सन मॅसिफ ज्याची उंची आहे चार हजार आठशे सत्त्याण्णव मीटर तर अंटार्कटिक महाखंडाबद्दल एवढे बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे भारताचे अंटार्कटिकावरील अभियान लक्षात ठेवा दक्षिण गंगोत्री आणि मैत्री दक्षिण गंगोत्री हे दोन हजार मध्ये जे वादळ आले त्या वादळामध्ये नष्ट झाले आणि मैत्री हे कार्यरत आहे सध्याही आपण बघणार आहोत युरोप महाखंडाबद्दल संपूर्ण माहिती तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी आपण सर्वात आधी एक बेसिक माहिती बघून घेऊ बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये एकूण आठ महाखंड आहेत जर या आठ महाखंडांचा आपण क्षेत्रफळानुसार क्रम लावला तर सर्वात मोठा महाखंड आहे आशिया त्यानंतर आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्कटिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया आणि आताच एक नवीन महाखंड सापडलेला आहे त्याचं नाव आहे जिलँडिया तर युरोप महाखंड जो आहे तो जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा महाखंड आहे म्हणजेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप महाखंडाचा जगामध्ये सहावा क्रमांक हा लागतो बघा इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसतच आहे की जो डार्क केलेला पोर्शन आहे तो आहे युरोप महाखंड युरोपच्या पूर्वेला जर आपण बघितलं तर तो आहे आशिया महाखंड आणि युरोपच्या दक्षिणेला आहे आफ्रिका आणि युरोपच्या साईडला म्हणजे पश्चिमेला आहे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका तर युरोप महाखंडाची लोकेशन तुम्हाला लक्षात आली आशियाच्या बाजूला म्हणजे आशियाच्या आशिया पश्चिमेला आहे युरोप महाखंड आशिया आणि युरोप हे दोन्ही जोडले गेलेले आहेत फक्त त्यांच्यामध्ये एक युराल पर्वतमाळा आहे त्याच्यामुळे ते दोन्ही सेपरेट होतात तर ते सुद्धा बघू आपण की कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे युरोप हा आशियापासून किंवा आशिया हा युरोप पासून सेपरेट झालेला आहे आता बघा इथे एक तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे सर्वांना माहिती की जगातील सर्वात मोठा देश तो आहे रशिया आणि रशिया जो आहे तो आशिया आणि युरोप या दोनही महाखंडांमध्ये पसरलेला आहे जसं की इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय की जो रेड कलरचा पोर्शन आहे तो आहे रशिया आणि रशिया जो आहे तो युरोप महाखंडामध्ये सुद्धा आहे आणि आशिया महाखंडामध्ये सुद्धा आहे जगातील सर्वात मोठा देश आहे रशिया आणि हा रशिया देश आशिया महाखंडामध्ये दे सुद्धा आहे आणि युरोप महाखंडामध्ये सुद्धा आहे चला इथपर्यंत तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील त्यानंतर पुढे जाऊ आपण आता बघा इथे तुम्हाला युरेशिया दाखवलेला आहे युरेशिया म्हणजेच काय तर युरोप प्लस आशिया मग जो येल्लो कलरचा जो पोर्शन आहे पूर्ण दाखवलेला तर त्याला म्हटलं जातं युरेशिया आता बघा आपण युरोप महाखंड जो आहे त्याची काही भौगोलिक परिस्थिती बघून घेऊ की युरोप महाखंड हा कुठे आहे यूरोप। यूरोप आपन, तर इथे इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय आफ्रिका महाखंडाच्या वरती आणि आशिया महाखंडाच्या पश्चिमेला आहे युरोप जर युरोपकडे आपण जर व्यवस्थितपणे बघितलं तर युरोप जो आहे तो तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे तीनही बाजूंनी तो पाण्याने वेढलेला आहे जर आपण युरोपच्या उत्तरेला गेलो तर उत्तरेकडे एक महासागर आहे ज्याचं नाव आहे आर्कटिक महासागर युरोपच्या पश्चिमेला एक महासागर आहे त्याचं नाव आहे अटलांटिक महासागर आणि त्यानंतर या ठिकाणी बघा एक समुद्र आहे किंवा सागर आहे युरोपच्या दक्षिणेला किंवा आफ्रिकेच्या उत्तरेला युरोप आणि आफ्रिका या दोघांच्या मिडलमध्ये एक सागर आहे त्याचं नाव आहे भूमध्य सागर भूमध्य समुद्राच्या थोडं बाजूला बघितलं बघा आपण म्हणजेच युरोप महाखंडाच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये तर या ठिकाणी जो तुम्हाला समुद्र दिसतो आहे त्याचं नाव आहे कालासागर ब्लॅक सी तर ही आहे युरोप महाखंडाची भौगोलिक स्थिती युरोप महाखंडाच्या पूर्वेला आहे आशिया महाखंड दक्षिणेला आहे आफ्रिका महाखंड आणि जर आपण पश्चिमेला बघितलं तर युरोप महाखंडाच्या पश्चिमेला आहे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका महाखंड त्यानंतर युरोप महाखंड जो आहे तो तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे पाण्याने वेढलेला आहे युरोप महाखंडाच्या उत्तरेला आहे आर्कटिक महासागर पश्चिमेला आहे अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला आहे भूमध्यसागर याच्या व्यतिरिक्त युरोप महाखंडाच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये आहे कालासागर तर एवढे पॉइंट नोट डाऊन करून ठेवा त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा की युरोप आणि आफ्रिका हे दोनही एकमेकांपासून कसे वेगळे झालेले आहेत युरोपच्या पश्चिमेला आपल्याला आहे अटलांटिक महासागर आहे आणि दक्षिणेला आहे भूमध्यसागर तर अटलांटिक महासागर आणि भूमध्यसागर या दोघांना जोडणारी जलसंधी जी आहे या ठिकाणी तिचं नाव आहे जिब्राल्टल जलसंधी किंवा जिब्राल्टल खाडी किंवा जिब्राल्टल स्ट्रेट असंही आपण म्हणतो जिब्राल्टलची खाडी किंवा जिब्राल्टल जलसंधी जी आहे ती अटलांटिक महासागर आणि भूमध्यसागर यांना जोडते किंवा आपण असं म्हणू शकतो की जिब्राल्टल जलसंधी ही युरोप आणि आफ्रिका या दोन महाखंडांना वेगळं करते जो गॅप आहे बघा तिथे छोटासा जे मी रेड कलर मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे ऍक्च्युअल मध्ये तो इथे आपल्याला छोटासा दिसतोय पण ते खूप मोठा स्पेस आहे तर ती आहे जिब्राल्टल जलसंधी तर इथे लक्षात ठेवायचा आहे पॉईंट जिब्राल्टल जलसंधी ही अटलांटिक महासागरला भूमध्य सागर सोबत जोडते आणि युरोप महाखंडाला आफ्रिका महाखंडापासून वेगळं करते हेच आपण जरा जवळून बघितलं तर असं काहीतरी दिसतं बघा आपल्याला वरती आहे युरोप महाखंड खाली आहे आफ्रिका पश्चिमेला आहे अटलांटिक महासागर आणि पूर्वेला आहे भूमध्यसागर किंवा युरोपच्या दक्षिणेला आहे भूमध्यसागर तर जिब्राल्टल स्ट्रेट किंवा जिब्राल्टल जलसंधी ही अटलांटिक महासागरला सागर सोबत जोडते किंवा जिब्राल्टल जलसंधी ही युरोप महाखंडाला आफ्रिका महाखंडापासून वेगळं करते त्याच्यानंतर आपण युरोप महाखंडाबद्दल काही बेसिक पॉइंट्स बघून घेऊ जसं की क्षेत्रफळानुसार जगातील सहाव्या क्रमांकाचा महाखंड आहे जगामध्ये एकूण आठ महाखंड आहेत त्यापैकी क्षेत्रफळानुसार युरोपचा सहावा क्रमांक लागतो आणि जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येच्या दृष्टीने युरोपचा जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो ठीक आहे लोकसंख्येनुसार तिसरा क्रमांक आणि क्षेत्रफळानुसार सहावा क्रमांक जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी केवळ सात पॉईंट सात टक्के भूक्षेत्र हे युरोप खंडाने व्यापलेले असून जगाच्या लोकसंख्येपैकी अकरा टक्के लोकसंख्या या खंडात आहे एकूण जमिनीपैकी सात पॉईंट सात टक्के जमीन ही युरोप महाखंडाने व्यापलेली आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर जगातील एकूण लोकसंख्येपैकी अकरा टक्के लोकसंख्या ही युरोप महाखंडामध्ये आहे एकूण देशांचा विचार केला तर युरोप महाखंडामध्ये एकूण चौरेचाळीस देश आहेत आता युरोप महाखंडामधील दे देशांबाबतीत बराच आकडा हा कमी जास्त होत असतो काही ठिकाणी पन्नास दिलेल्या आहेत काही ठिकाणी पंचेचाळीस काही ठिकाणी चौवेचाळीस तर हे आपण इमेज थ्रू सर्व देशांची लोकेशनही बघणार आहोत त्यावेळेला मी तुम्हाला हे सर्व व्यवस्थितपणे समजावून सांगेल आता फक्त एक संख्या लक्षात ठेवा की युरोप महाखंडामध्ये एकूण चौवेचाळीस देश आहेत यापैकी सर्वात, सर्वात, या सर्वात मोठा देश आहे रशिया आणि सर्वात लहान देश आहे वॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटीबद्दल सर्वांना माहिती आणि रशियाबद्दल सुद्धा माहिती आहे रशिया हा युरोप आणि आशिया या दोनही महाखंडांमध्ये येतो आणि हा जगातील सर्वात मोठा देश आहे आणि जर आपण फक्त युरोपचा विचार केला तर युरोपात येणारा म्हणजे फक्त युरोपात असणारा रशिया हा सुद्धा युरोप महाखंडातील सर्वात मोठा देश आहे जर आपण आशिया महाखंडातील रशियाचा विचार केला नाही तर आपण इथे फक्त युरोप महाखंडातील रशियाचा विचार करतोय तर युरोप महाखंडातील सर्वात मोठा देश आहे रशिया आणि सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी आता भौगोलिक स्थिती दिली बघा आपण पहिलेच बघितलीय युरोप महाखंडाच्या उत्तरेला आर्कटिक महासागर आहे पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे दक्षिणेला आहे भूमध्यसागर आणि दक्षिण पश्चिमेला आहे कालासागर युरोप महाखंडातून कर्करेखा मकर रेखा आणि विषुवृत्तरेखा यापैकी एकही वृत्त जात नाही बघा पाच महत्वाचे वृत्त आहेत पहिला आहे विषुवृत्त ज्याला आपण भूमध्यरेखा असंही म्हणतो त्यानंतर आहे कर्करेखा म्हणजेच कर्कवृत्त मकरवृत्त आर्कटिक वृत्त आणि अंटार्कटिक वृत्त युरोप महाखंड हा एकमेव महाखंड आहे की ज्यामधून कर्करेखा मकर रेखा आणि रेखा यापैकी एकही वृत्त जात नाही आर्केटिक वृत्त जातं आर्केटिक लाईन जी आहे ती जाते ते आपण पुढे बघूच पुढच्या लेक्चरमध्ये पण हा एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे एवढा लक्षात ठेवा अजून याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो की असा कोणता महाखंड आहे ज्यामधून कर्क रेखा मकर रेखा आणि रेखा हे तीनही वृत्त जातात तर याचं उत्तर आहे आफ्रिका आफ्रिका, आफ्रिका महाखंडामधून कर्क रेखा मकर रेखा आणि हे तीनही वृत्त जातात आणि हे तीनही वृत्त जात नाही असा महाखंड कोणता आहे तर युरोप युरोप तीनही बाजूंनी महासागराने वेढलेला आहे म्हणून युरोपला युरेशियाचे प्रायद्वीप असेही म्हटले जाते युरेशिया म्हणजे सांगितलं मी तुम्हाला युरोप प्लस आशिया याला म्हटलं जातं युरेशिया तर युरोपला काय म्हटलं जातं तीनही बाजूंनी महासागराने वेढलेला आहे तीन महासागर कोणते आपण बघितलं उत्तरेला आहे आर्कटिक महासागर पश्चिमेला आहे अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला आहे भूमध्यसागर तीनही बाजूंनी महासागराने वेढलेला असल्यामुळे युरोपला युरेशियाचे प्रायद्वीप असे म्हटले जाते आता बघा इथे एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की युरोप जो आहे त्याला आशियापासून कोणत्या गोष्टी वेगळ्या करतात ठीक आहे तर पाच सहा अशा गोष्टी आहेत नैसर्गिक की त्या युरोपला आशियापासून वेगळं करतात तर इथे इमेजमध्ये बघा तुम्हाला दिलेलं आहे जी डॉटेड लाईन दिसते तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये ते आहे बॉर्डर युरोप आणि आशियाची बॉर्डर तर बघा इथे दाखवलं आहे तुम्हाला की युरोपातील रशिया आणि आशियातील रशिया दाखवलेला आहे युरोप आणि आशियाला एकत्रितपणे आपण युरेशिया असं म्हणतो आता सर्वात उत्तरेपासून जर आपण सुरुवात केली तर सर्वात आधी येतात युराल माउंटन्स म्हणजेच युराल पर्वतमाळा आणि ह्या युराल पर्वतमाळांमुळे युरोप हा आशियापासून वेगळा झालेला आहे युराल पर्वतमाळेनंतर आपण जर खाली आलो बघा तर त्या ठिकाणी आहे युराल नदी युराल नदी जी आहे ती युरोप आणि आशियाच्या बॉर्डरवरून वाहते ठीक आहे त्यामुळे युराल नदी जी आहे ती सुद्धा युरोप आणि आशिया या दोघांचं विभाजनाचं काम करते युराल नदीच्या खाली जर आपण आलो तर इकडे आहे कॅस्पियन सागर ठीक आहे इथे दिसतोय बघा आपल्याला आपण याच्यावरती ऑलरेडी लेक्चरसुद्धा घेतलेला आहे तर कॅस्पियन सागर दिसतोय कॅस्पियन सागरमुळे सुद्धा युरोप हा आशियापासून वेगळा झालेला आहे त्यानंतर आपण थोडं बाजूला गेलो तर इकडे दिसतंय आपल्याला बघा ब्लॅक सी म्हणजे सागर ब्लॅक सी आणि कॅस्पियन सी या दोघांमध्ये आहे काकेशस पर्वतमाळा तर काकेशस पर्वतमाळांमुळे सुद्धा युरोप आणि आशियाचं विभाजन झालेलं आहे त्यानंतर पुढे येतं ब्लॅक सी म्हणजे कालासागर कालासागर सुद्धा युरोप आणि आशियाचे बाउंड्रीचं काम करतो त्यानंतर पुढे आलो आपण तर इकडे आहे तुर्की आता तुर्की हा जो काही देश आहे हा सुद्धा युरोपमध्ये पण आहे आणि आशियामध्ये पण आहे ठीक आहे दोन्ही महाखंडामध्ये येतो तुर्की हा देश तर अशा ह्या काही गोष्टी आहेत की ज्या युरोपला आशियापासून वेगळं करतात मग सर्वात पहिले आहे युराल माउंटन्स म्हणजेच युराल पर्वतमाळा त्यानंतर युराल नदी त्यानंतर आहे कॅस्पियन सागर पर्वतमाळेचा जर आपण विचार केला तर ब्लॅक सी आणि कॅस्पियन सीच्यामध्ये आहे काकेशस पर्वतमाळा त्यानंतर पुढे गेलो तर ब्लॅक सी आणि नंतर आहे तुर्की हा देश आणि खाली आपल्याला माहिती आहे की भूमध्यसागर हा आहे तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे बघा तुम्हाला माहीत नसेल तर हे नोट डाऊन करून ठेवा हेच आपल्याला इकडे पुढे दिलं आहे बघा आशिया महाखंडाला युरोपपासून वेगळे करते पर्वत कोणता आहे तर युराल पर्वत किंवा काकेशस पर्वतमाळा सागर आहे कॅस्पियन सागर कॅस्पियन सागरमुळे सुद्धा दोन्ही महाखंड हे एकमेकांपासून वेगळे होतात समुद्र बघितला आपण सागर किंवा त्याला मरमरा सागर असंही म्हणू शकतो आपण जलसंधी आहे वास्फोरस जलसंधी ठीक आहे ह्या वास्फोरस जलसंधीबद्दल आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये माहितीही बघू देश कोणता आहे तर तुर्की आणि त्यानंतर आहे युराल नदी तर ह्या काही गोष्टी आहेत एवढ्या की ज्या युरोपला आशियापासून वेगळं करतात सर्वात पहिले येतं युराल पर्वतमाळा त्यानंतर युराल नदी कॅस्पियन सागर काकेशस पर्वत त्यानंतर येतं वास्फोरस कालासागर तुर्की आणि त्यानंतर आहे भूमध्य सागर तर एवढे पॉइंट्स लक्षात ठेवा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत झीलचे शहर कोणाला म्हटले जाते तर फिनलँडला म्हटले जाते ठीक आहे तर एवढा पॉइंट ठेवा भौगोलिकदृष्ट्या युरोप खंड चार प्रदेशांमध्ये विभागला गेलेला आहे जसं आपण आशिया महाखंडाचं विभाजन केलं होतं पूर्व आशिया पश्चिम आशिया उत्तर दक्षिण मध्य आणि दक्षिण पूर्व आशियाई देश असं आशियाचं विभाजन आपण केलं होतं त्याच पद्धतीने युरोप महाखंड सुद्धा चार प्रदेशांमध्ये विभागला जातो उत्तर युरोप पूर्व युरोप पश्चिम युरोप आणि दक्षिण युरोप तर इथे इमेजमध्ये तुम्हाला दाखवलंय बघा वेगवेगळे जे काय प्रदेश आहे ते वेगवेगळ्या कलरने डिनोट केलेले आहेत तर इथे बघा संयुक्त राष्ट्र संघाच्या व्याख्येनुसार युरोप हा चार प्रदेशांमध्ये विभागला गेलेला आहे तर जो ब्ल्यू कलरमध्ये दिसतोय तुम्हाला पोर्शन तो आहे उत्तर युरोप त्यानंतर त्याच्या खाली स्काय ब्ल्यू मध्ये दिसतोय तो आहे पश्चिम युरोप रेड कलर मध्ये दिसतोय बघा तो आहे पूर्व युरोप आणि ग्रीन कलर मध्ये जो शो केलेला आहे तो आहे दक्षिण युरोप तर ह्या प्रत्येक प्रदेशामध्ये दे कोणकोणते देश येतात त्यांची लोकेशन काय आहे हे सर्व आपण पुढे पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत आता युरोप महाखंडाबद्दल काही इम्पॉर्टंट पॉईंट हे लक्षात ठेवण्यासारखे बघा तर जगातील सर्वात लांब समुद्र तट हे युरोप महाखंडाचे आहे ऑब्विसली की युरोप महाखंड जो आहे तो तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे आणि त्याच्यामुळे युरोप महाखंडाला सर्वात जास्त समुद्र सीमा ही लाभलेली आहे म्हणून जगातील सर्वाधिक लांब समुद्र तट हे युरोप महाखंडाचे आहे युरोपातील सर्वात लांब नदी आहे वोल्गा नदी आणि ह्या नदीची लांबी आहे तीन हजार सहाशे सत्याऐंशी किलोमीटर वोल्गा नदीबद्दल आपण कॅस्पियन सागरमध्ये माहिती ही बघितली होती बघा कॅस्पियन सागरमध्ये जेवढाही पाणीसाठा आहे त्याच्या ऐंशी टक्के पाणी हे एकट्या वोलगा नदी मार्फत त्याला मिळतं तर युरोपची सर्वात लांब नदी आहे वोल्गा नदी आणि तिची लांबी आहे तीन हजार सहाशे सत्याऐंशी किलोमीटर जगातील सर्वात लांब भूमिगत रेल्वे मार्ग जो आहे तो लंडनला पॅरिस सोबत जोडतो तो, तो युरोपमध्ये आहे इटलीला युरोपचा भारत असे म्हटले जाते आता युरोपचा भारत असं काय म्हटलं जातं कारण की भारतासारखा का कृषी प्रधान देश आहे इटली जिथला प्रमुख व्यवसाय हा कृषी म्हणजे शेती आहे आणि त्याचमुळे इटलीला युरोपचा भारत असेही म्हटले जाते तर ही झाली युरोप महाखंडाबद्दल काही बेसिक माहिती आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ऑस्ट्रेलिया महाखंडाबद्दल संपूर्ण माहिती तर ऑस्ट्रेलिया हा जो काही महाखंड आहे तो जगातील क्षेत्रफळानुसार सातव्या क्रमांकाचा महाखंड आहे तर आठ महाखंडांपैकी सर्वात मोठा आहे आशिया आणि सर्वात लहान आहे जिलँडिया आणि सातव्या क्रमांकावरती आहे ऑस्ट्रेलिया ज्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत ऑस्ट्रेलिया हा जो काही महाखंड आहे हा जगातील एकमेव महाखंड आहे की जो वेग वेग वे लिये। देश आहे त्याचे वेगवेगळे प्रांत किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी केलेली आहे पण ऑस्ट्रेलिया हा एक संपूर्ण महाखंड आहे किंवा आपण त्याला देश ऑस्ट्रेलिया देश असंही म्हणतो तर बघा ऑस्ट्रेलिया महाखंडाबद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन बघून घेऊ तर ऑस्ट्रेलिया महाखंड जो आहे तो क्षेत्रफळानुसार सातव्या क्रमांकाचा महाखंड आहे सर्वात लहान आहे जिलँडिया आणि सातव्या नंबरला आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबरा मकर रेषा जी आहे ती ऑस्ट्रेलिया महाखंडाला दोन समान भागामध्ये विभागते एकूण तीन रेषा आहेत बघा कर्करेषा रेषा आणि मकर रेषा तर मकर रेषा जी आहे ती साडे तेवीस डिग्री दक्षिणेला आहे आणि ती ऑस्ट्रेलिया महाखंडाला बरोबर दोन समान भागामध्ये विभागते म्हणजेच ती ऑस्ट्रेलिया महाखंडाच्या बरोबर मध्यातून गेलेली आहे ऑस्ट्रेलिया महाखंड हा एक देश असून जगातील एकमात्र महाखंड जो देश आहे ऑस्ट्रेलिया आपण देशही म्हणतो किंवा एक संपूर्ण तो महाखंड आहे ऑस्ट्रेलिया महाखंडाचं प्राकृतिक विभाजन जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया जो आहे तो सहा प्रांत आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागलेला आहे आता ते, ते सहा प्रांत कोणते आणि केंद्रशासित प्रदेश कोणते ते आपण बघू तर सर्वात आधी बघू प्रांत पश्चिम ऑस्ट्रेलिया त्यानंतर दक्षिण ऑस्ट्रेलिया क्वीन्सलँड न्यू साऊथ वेल्स व्हिक्टोरिया आणि तस्मानिया तर अशा एकूण सहा प्रांतांमध्ये ऑस्ट्रेलिया महाखंड जो आहे तो विभागलेला आहे आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर ते आहेत कॅनबरा आणि नॉर्दर्न टेरिटरी तर हे सहा प्रांत आणि दोन केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते लक्षात ठेवा नोट डाऊन करून ठेवा कुठेतरी त्यानंतरचा पॉइंट बघू आपण ऑस्ट्रेलिया महाखंडाबद्दल काही महत्वाचे पॉइंट ते म्हणजे ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर आहे माउंट कोस्किस्को ज्याची उंची आहे दोन हजार दोनशे एकोणतीस मीटर ऑस्ट्रेलियातील ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट हे जगातील सहारा वाळवंटानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे वाळवंट वा आहे जर तुम्ही ऑस्ट्रेलियाचा माप विचारात घेतला तर ऑस्ट्रेलियाच्या बरोबर मध्यामध्ये एक खूप मोठं वाळवंट आहे ठीक आहे आणि आपल्याला माहिती आहे की जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे सहारा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं वाळवंट जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट आता बघा इथे जेवढेही ग्रेट पासून नावं सुरू होणार आहेत तेवढं सर्व ऑस्ट्रेलियाशी संबंधित आहेत ठीक आहे तर ग्रेट ऑस्ट्रेलियन डेझर्ट हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं वाळवंट आहे आणि पहिलं कोणतं आहे तर सहारा ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी नदी आहे मरे डार्लिंग नदी आणि ही नदी उगम पावते ग्रेट डिवायडिंग रेंज इथून आणि इचं विसर्जन कुठे होतं तर एन्काउंटर उपसागर एन्काउंटर उपसागरला जाऊन ती मिळते ऑस्ट्रेलियातील प्रमुख वन्यजीवांचा विचार केला के दा तर ते आहेत कांगारू आणि शहामृग याबद्दलही आपल्याला माहीत आहेच ठीक आहे ऑस्ट्रेलियातील खनिज संपत्तीचा विचार केला तर सोने नैसर्गिक गॅस पेट्रोलियम आणि बॉक्साईट हे तिथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे ऑस्ट्रेलियातील शीतोष्ण गवताळ मैदानाला म्हटलं जातं डाऊन्स आणि हे मैदान मेंढी पालनासाठी प्रसिद्ध आहे जगातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश जर आपण बघितला तर तो आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं शहर आहे सिडनी ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं बंदर आहे ते म्हणजे मेलबर्न तर ऑस्ट्रेलिया महाखंडाबद्दलची एवढी काही बेसिक इन्फॉर्मेशन होती जेवढंही आपण काही घेतो इथे तेवढं सर्व तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरचा टॉपिक आहे जिरांडिया बघा तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण जगामध्ये एकूण सात महाखंड आहेत जर आपण त्याचा क्षेत्रफळानुसार विचार केला तर सर्वात मोठा आहे आशिया त्यानंतर आहे आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्कटिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया असे एकूण सात महाखंड आतापर्यंत आपल्याला माहीत होते पण आता एक आठवा महाखंड जो आहे त्याचा शोध हा लागलेला आहे त्याचं नाव आहे जिलँडिया तर आता सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला तर संपूर्ण जगामध्ये एकूण आठ महाखंड आहे आणि त्यापैकी सर्वात मोठा आहे आशिया आणि सर्वात लहान जो काही महाखंड आहे तो आहे जिलँडिया तर आज आपण ह्या झिलँडिया महाखंडाबद्दल संपूर्ण माहिती ही अभ्यासणार आहोत सर्वात आधी एक बेसिक माहिती बघून घेऊ आपण तर ती म्हणजे बघा सर्वात पहिले म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ब्रुस लुएंडिक नावाच्या भौतिक शास्त्रज्ञांनी झिलँडिया हा शब्द वापरला होता पहिल्यांदा सर्वात आधी झिलँडिया हा शब्द प्रयोग कोणी केलेला होता तर ब्रुस लुएंडिक हे भूभौतिक शास्त्रज्ञ होते आणि एकोणीसशे मध्ये त्यांनी झिलँडिया हा शब्द वापरलेला होता हा महाखंड प्राचीन गोंडवाना भूमीचा भाग असून दोन करोड तीस लाख वर्षापूर्वी तो मुख्य भूमीपासून वेगळा झालेला आहे ठीक आहे आपला भारत जो आहे तो सुद्धा गोंडवाना भूमीचा भाग आहे आणि असं म्हटलं जातं की भारताच्या भूमीपासूनच हा जो काही झिलँडिया आहे तो वेगळा झालेला होता तर गोंडवाना भूमीचा भाग आहे झिलँडिया आणि तो दोन करोड तीस लाख वर्षापूर्वी मुख्य भूमीपासून वेगळा झालेला आहे झिलँडिया हा जगातील आठवा महाखंड आहे आता झिलँडियाला एक दुसरंही नाव आहे ते म्हणजे ते रिऊ ए माऊई ठीक आहे तर हा जो काही शब्द आहे म्हणजे ते रियू ए माऊई हा तिथल्या स्थानिक लोकांनी वापरलेला शब्द आहे त्या महाखंडासाठी स्थानिक लोक म्हणजे जे न्यूझीलंडचे लोक आहेत त्या लोकांनी हा शब्द प्रयोग केलेला आहे त्या महाखंडाकरिता तर झिलँडिया किंवा ते रिऊ ए माऊई हा जगातील आठवा महाखंड आहे आणि तो सर्वात लहान सर्व महाखंडांपैकी सर्वात लहान असा महाखंड आहे या महाखंडाचा जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के भाग हा प्रशांत महासागरामध्ये बुडालेला आहे आणि फक्त म्हणजे सहा टक्के भाग हा पाण्याबाहेर आहे आणि हा संपूर्ण महाखंडाचा बराचसा भाग हा पाण्यामध्ये बुडालेला असल्यामुळे आतापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता पण एक बेट दिसलं शास्त्रज्ञांना म्हणजे जेही लोकांनी तिथे सर्च केलं तर त्यांना एक बेट दिसलं आणि त्या बेटावरून एक उंच पर्वत होता त्या ठिकाणी एक पहाड होता त्या पहाडावरून या बेटाचा शोध हा घेतला गेला तर हा पॉईंट लक्षात ठेवा की चौऱ्याण्णव टक्के भाग जो आहे झिलँडियाचा तो प्रशांत महासागरामध्ये बुडालेला आहे आणि फक्त सहा टक्के भाग हा पाण्याबाहेर आहे हा महाखंड न्यूझीलंडच्या बरोबर खाली आहे बघा इथे तुम्हाला जर इमेज मध्ये दिसत असेल तर जो ग्रीन आणि येलो कलरचा पोर्शन आहे तो न्यूझीलंडचा आहे आणि जो मार्क केलेला आहे पिंक कलरने तो पूर्ण झिलँडिया आहे मग न्यूझीलंडच्या उत्तरेला आणि दक्षिणेला जो पूर्ण जो काही दिसतोय तुम्हाला भाग तो झिलँडिया आहे या महाखंडाचं क्षेत्रफळ जर बघितलं तर पन्नास लाख वर्ग किलोमीटर एवढा आहे आणि हा महाखंड जो आहे तो ऑस्ट्रेलिया महाखंडाच्या दोन तृतीयांश एवढा आहे एवढा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर हा महाखंड भारताच्या क्षेत्रफळापेक्षा सतरा लाख वर्ग किलोमीटर मोठा आहे संपूर्ण शंभर टक्के भाग आपण कन्सिडर करतोय फक्त सहा टक्के नाही चौऱ्याण्णव टक्के भाग पाण्याखाली आहे आणि सहा टक्के भाग हा पाण्याबाहेर आहे तर संपूर्ण महाखंडाचा विचार केला तर भारताच्या क्षेत्रफळापेक्षा तो सतरा लाख वर्ग किलोमीटर मोठा आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या दोन तृतीयांश एवढा आहे बघा झिलँडियाचा विस्तार जर बघितला तर झिलँडिया हा जो काही महाखंड आहे तो ऑस्ट्रेलियाच्या पूर्व साईडला आहे पूर्व दक्षिण आपण म्हणू शकतो हा महाखंड तीन मोठे भूभाग मिळून तयार झालेला आहे एकूण तीन भूभाग मिळून हा महाखंड तयार झालाय हे तीन कोणते आहेत तर न्यूझीलंडच्या उत्तरेकडील भाग आणि न्यूझीलंडच्या दक्षिणेकडील भाग तसंच इथे एक न्यू कॅलेडोनिया दिसतोय बघा आपल्याला तर न्यू कॅलेडोनियाचा उत्तरेकडील भाग असे एकूण तीन मोठे भूभाग मिळून हा महाखंड जो आहे तो तयार झालेला आहे जसं इथे इमेजमध्ये दिसतोय बघा तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला एक पूर्ण व्हाईट कलरमध्ये दिसतोय तर तो पूर्ण जो व्हाईट आहे तो आहे झिलँडिया आणि जो मध्ये ब्ल्यू कलरमध्ये दिसतोय तो आहे न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाच्या एकदम पूर्वेला जर बघितलं तर न्यू कॅलेडोनिया आहे ठीक आहे तर असे एकूण तीन मोठे भूभाग मिळून झिलँडिया जो आहे तो तयार झालेला आहे या महाखंडाचा बराचसा भाग हा तीन हजार आठशे फूट खोल प्रशांत महासागरामध्ये बुडालेला आहे आपण बघितलं की चौऱ्याण्णव टक्के भाग हा पाण्याखाली आहे आणि तो तीन हजार आठशे फूट खोल आहे प्रशांत महासागरामध्ये तर झिलँडियाच्या बाबतीमध्ये एवढेच पॉइंट्स लक्षात ठेवण्यासारखे आहेत दोन हजार सतरामध्ये हा जो काय महाखंड आहे तो सापडलेला आहे तर ह्या महाखंडाला महाखंडाचा दर्जा दिला गेला आहे महाखंडाचा दर्जा का दिला जातो तर हे आपल्या सर्वांना माहिती पाहिजे की जिथे एक सलग जमिनीचा भूभाग असेल त्याला महाखंड म्हटलं जातं की जे ज्याची सीमा ही निश्चित असते ठीक आहे तर झिलांडिया हा सर्वात लहान महाखंड आहे आणि याच्या बाबतीमध्ये एवढे पॉइंट्स लक्षात ठेवा आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि आपल्या सोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद